आवाज होतोय माझा? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे असा संकेत साधारणतः जे फेसबुक फ्रेंड आतापर्यंत जॉईन झाले आहेत त्यांच्याकडनं मिळतो आहे. सर्वप्रथम सिंधुजन अकादमी यांनी आदिलशाहीकालीन आयात निर्यात व्यापार आणि घोडदळ व बंदरावरील नियंत्रण यांचा संबंध या विषयावर माझं व्याख्यान देण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल सिंधुजन अकादमीचे डॉक्टर सुजित शिंदे आणि डॉक्टर साई प्रसाद भांड यांचे मी आभार मानतो. एका गोष्टीचा उल्लेख मला करायला आवडेल. सिंधुजन अकादमी हे नाव किंवा सिंधुजन हा शब्द जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आपल्याला सिंधू संस्कृतीपर्यंत घेऊन जाणारा शब्द आहे. एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या निमित्ताने केलेला आहे. कदाचित इराण किंवा अरब यांनी आपल्या सिंधू संस्कृतीच्या अनुषंगाने सचा उच्चार ह केला नसता तर कदाचित आज हिंदू या धर्माच्या ऐवजी किंवा हिंदुस्तान या शब्दाच्या ऐवजी आपण आपल्या धर्माचा उल्लेख सिंधू किंवा आपल्या देशाचा उल्लेख सिंधुस्तान असा केला असता. या अनुषंगाने पुन्हा एकदा सिंधुजन अकादमीचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या विषयाकडे सुरुवात करतो. आदिलशाहीकालीन आयात आणि निर्यात व्यापार आणि त्यांची घोडदळाची क्षमता, आदिलशाहीच्या घोडदळाची क्षमता आणि त्यांच्या ताब्यात असणारे बंदर, त्यावर त्यांचं असणारं नियंत्रण, यावरून या दोन गोष्टींचा कसा संबंध होता हे या व्याख्यानाच्या निमित्ताने मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. व्याख्यानाला सुरुवात करण्याच्या आधी, थेट व्यापाराच्या बाबींकडे जाण्याच्या आधी एक थोडंसं बॅकग्राऊंड आपल्याला एक 2-3 मिनिटात समजून घ्यावं लागेल. साधारणतः 1347 मध्ये दख्खनमध्ये किंवा दक्षिणेमध्ये बहामनशाहीची स्थापना झाली. बहामनशाहीची स्थापना झाल्यानंतर पुढे त्याच दरम्यान विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना ही 1336 मध्ये झालेली आहे. अशी परिस्थिती आपल्याला दक्षिणेमध्ये दिसते. नंतरच्या काळामध्ये बहामनशाहीचं विघटन झाल्यानंतर बहामनशाहीच्या विघटनामधून आपल्याला 5 शाया निर्माण झालेल्या दिसतात. या 5 शायांमध्ये विजापूरची आदिलशाही जी साधारणतः 1489 मध्ये स्थापन झालेली आहे, अहमदनगरची निजामशाही आहे, बिदरची बरीदशाही आहे, वराडची इमदशाही आहे आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही आहे. अशा 5 शाया आपल्याला दिसून येतात. या 5 शाया त्यापैकी आदिलशाहीचा विस्तार जो आहे तो क्रमशः झपाट्याने होताना आपल्याला दिसतो. त्यामध्ये त्यांच्या व्यापाराची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. त्यांच्या ताब्यात येणारा प्रदेश, त्यांच्याकडे असणारे सरदार, नोबल, उमराव मंडळी या सगळ्यांचं या प्रक्रियेमधलं योगदान महत्त्वाचं आहे.
त्या काळातली भारतातली परिस्थिती सुद्धा महत्वाची आहे. या सगळ्या अनुषंगाने हा व्यापार कशा पद्धतीने होताना झालेला आहे हे आपल्याला या व्याख्यानाच्या निमित्ताने समजून घ्यायचं आहे. एक छोटीशी स्लाइड, एक पीपीटी मी तयार केलेली आहे, ती शेअर करतो आहे. ती पीपीटी बघत आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उलगडा चांगल्या पद्धतीने करून घेता येईल. सुरुवातीला एक छोटस छोटीशी तर्क या स्वरूपामध्ये आदिलशाही खरं तर स्थापन झालेली आहे आणि लवकरच मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन आदिलशाहीच्या नेतृत्वाने आपल्या सत्तेचा विस्तार करण्याला सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या ताब्यातील प्रदेश त्यांनी वाढवलेला दिसून येतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदिलशाही सुलतान यांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. साधारणतः मागे उल्लेख केल्याप्रमाणे 1489 मध्ये स्थापन झालेली आदिलशाही 1686 मध्ये ज्या वेळेला औरंगजेबाने आदिलशाहीचा ताबा घेतला अशा पद्धतीने साधारणतः 200 वर्ष, उणेपुरी 200 वर्ष ही आदिलशाही आपल्याला दक्षिणेमध्ये दिसते. यात जो काही संस्थापक आदिलशाह आहे युसुफ आदिलशाह, तिथपासून तर शेवटचा सिकंदर आदिलशाह, अशा 9 सुलतानांनी आदिलशाही वाढवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामध्ये मल्लू आदिलशाह जो आहे 3 नंबरचा, त्याची कारकीर्द अतिशय अल्पजीवी राहिलेली आहे. त्याला कारणे तशाच प्रकारची होती. आपल्या अभ्यासाचा हा विषय नसल्यामुळे आपण त्या गोष्टीकडे वळणार नाही. परंतु साधारणतः 1565 मध्ये ज्या वेळेला अली आदिलशाह पहिला हा आदिलशाहीचा सुलतान आहे, आदिलशाहीच्या गादीवर आहे, त्यावेळेला झालेलं जे काही तालिकोटची लढाई आहे ज्यामध्ये दक्षिणेतील 4 शाह्यांनी मिळून विजयनगरचं साम्राज्य संपवलं आणि तिथून आदिलशाहीचा विस्तार हा आपल्याला वेगाने होताना दिसून येतो. पुढील काळामध्ये इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्याही काळामध्ये सत्तेचा विस्तार झालेला दिसून येतो आणि ज्याला खऱ्या अर्थाने आदिलशाहीच्या सत्तेचा आपल्याला सुवर्ण काळ म्हणता येईल, वैभवशाली काळ म्हणता येईल, अशा अर्थाने मोहम्मद आदिलशाह जो आहे 1626 ते 1656 पर्यंत त्याची कारकीर्द आहे. या कारकिर्दीमध्ये आदिलशाहीचा विस्तार जो आहे तो अगदी त्यांच्या ताब्यामध्ये जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये पश्चिमेकडील त्यांच्याकडे जी काही किनारपट्टी आहे त्यात अनेक बंदरांचा समावेश त्याच्यामध्ये झालाच होता. शिवाय पूर्वेकडील काही बंदरं जी आहेत ती सुद्धा त्यांना मिळू शकलेली आहेत. या अर्थाने त्यांच्या सत्तेचा विस्तार आपल्याला मोहम्मद आदिलशाहच्या काळामध्ये झालेला दिसतो. दुसरी गोष्ट, मोहम्मद आदिलशाहच्याच काळामध्ये 1636 मध्ये आदिलशाह आणि मुघल यांनी मिळून निजामशाही संपवलेली आहे अहमदनगरची. निजामशाही संपवल्यानंतर निजामशाहीचं वाटप दोघांनी केलेलं आहे, त्यानुसार दक्षिणेतील काही भाग निजामशाहीचा हा आदिलशाहला मिळाला, त्यामुळे सुद्धा त्यांच्या सत्तेचा विस्तार आपल्याला पुढे होताना दिसून येतो. त्याचबरोबर 1636 मध्ये आणखी एक घटना घडते. 1636 मध्ये निजामशाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे शहाजीराजे जे आहेत हे 1636च्या तहानुसार त्यांना आदिलशाहीमध्ये त्यांनी नोकरी एका अर्थाने स्वीकारलेली आहे, त्यांच्या पदरी ते गेलेले दिसून येतात आणि तिथे एक प्रकारची संधी त्यांच्या कर्तृत्वाला नक्कीच मिळालेली आहे आणि दक्षिणेतील निजाम आदिलशाहीचा विस्तार जो आहे त्यामध्ये शहाजीराजांचं कर्तृत्व जे आहे तिथं नक्कीच आपल्याला महत्वाचं सांगता येईल. अशा पद्धतीने एक आदिलशाहीचे सुलतान जे आहेत त्यांची एक छोटीशी कारकीर्द आपण एका अर्थाने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे एक नकाशा आपल्या समोर शेअर करतो आहे. या नकाशामध्ये एक साधारणतः दक्षिणेतील हा जो काही प्रदेश आहे या प्रदेशामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बिजापूरचा प्रदेश दिसतो आहे, त्यानंतर इथे अहमदनगरची निजामशाही आहे,
इथे बिदरची बरीचशाही आहे आणि खाली आपल्याला इथे गोवळकोंड्याची कुतुबशाही दिसते. असा साधारणतः एक प्रदेश आपल्याला वरती बेरार म्हणजे वराडची इमामशाही दिसते. अशा पद्धतीने हा बहामनशाहीच्या विघटनानंतर निर्माण झालेला त्यावेळेचा नकाशा आपल्याला दिसतो. साधारणतः 1500 आसपास अशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसते. आदिलशाहीचा विस्तार ज्या पद्धतीने झाला त्यामध्ये जे काही नकाशे उपलब्ध आहेत त्या नकाशांमध्ये आपल्याला आपला विषय समजून घेता येईल. अशा पद्धतीने नकाशांमध्ये काही बदल मी काही तज्ज्ञांच्या सहाय्याने केलेले आहेत. त्यामध्ये 1525 मधला हा आपल्याला आदिलशाहीचा नकाशा दिसतो ज्यामध्ये दक्षिणेतील साधारणतः एवढाच भाग 1525 पर्यंत म्हणजे आदिलशाहीच्या स्थापनेनंतर 35 वर्षानंतर एवढी प्राप्ती त्यांना प्रादेशिक अनुषंगाने करता आलेली आहे. पुढील काळामध्ये त्यांच्या सत्तेचा विस्तार होत राहिला याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे. साधारणतः 1565 मध्ये तालिकोटची लढाई जिंकल्यानंतर सत्तेचा विस्तार व्हायला एका अर्थाने मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्यांच्या ताब्यामध्ये बराचसा प्रदेश आलेला आपल्याला दिसतो. 1605 मध्ये म्हणजे ज्या वेळेला अकबराचा मृत्यू झालेला आहे त्या सुमारास आदिलशाहीची परिस्थिती आपल्याला अशा पद्धतीने विस्तारलेली दिसते. त्यांच्या ताब्यामध्ये कॅनरा कोस्ट वरील काही बंदर येताना दिसतात. विजयनगर साम्राज्याचा काही प्रदेश त्यांच्याकडे या काळामध्ये आलेला आहे. साधारणतः एक 100 वर्षाचा काळ जर आपण बघितला तर एक चांगली प्रगती आपल्याला आदिलशाहीची झालेली दिसून येते. कारण ज्या अर्थाने आपल्याला व्यापाराची चर्चा करायची आहे ती समजून घेताना व्यापारोद्यम समजून घेताना आपल्याला प्रादेशिक विस्तार कसा झालेला आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. 1630 दरम्यानचा हा एक नकाशा उपलब्ध आहे. यामध्ये मगा सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला निजामशाहीचा शेवट झालेला आहे निजामशाहीचा शेवट झाल्यानंतर निजामशाहीचा दक्षिणेकडचा भाग जो आहे तो एका अर्थाने आदिलशाहीच्या ताब्यात आलाय. त्यामुळे साधारणतः हा इकडचा पोर्शन जो आहे दाभोळच्या वरचा एवढा भाग आपल्याला आदिलशाहीमध्ये समाविष्ट झालेला दिसतो. त्यामुळे त्यांचं सामर्थ्य आपल्याला वाढलेलं दिसून येतं. त्यानंतर पुढच्या सत्ता विस्ताराच्या प्रक्रियेमध्ये आपल्या असं लक्षात येईल की 1656 दरम्यान ज्या वेळेला आपण मग ज्याला आदिलशाहीची सत्तेची विस्तार करताना ज्याचा ज्याला आपण सुवर्ण काळ होता आदिलशाहीचा असं म्हटलेलं आहे असा जो मोहम्मद आदिलशाह आहे त्याच्या मृत्यूच्या सुमारास आपल्याला आदिलशाहीचा विस्तार अशा पद्धतीने झालेला दिसतो की ज्यामध्ये जवळपास कोकण किनारपट्टी आणि कॅनरा कोस्ट जो आहे कॅनरा किनारपट्टी इथली अनेक बंदर त्यांच्या ताब्यामध्ये आहेत. शिवाय पूर्व भागामध्ये सुद्धा त्यांचा सत्तेचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. या विस्तारामध्ये शहाजीराजांची भूमिका महत्वाची आहे. साधारणतः या भागामध्ये चार महत्वाची बंदरं ज्यामध्ये पुदुच्चेरी आहे देवनामपट्टणम आहे पोर्टोनोवो आहे अशा प्रकारची चार महत्वाची बंदरं आपल्याला आदिलशहाच्या ताब्यात आलेली दिसून येतात. त्यामुळे एवढा मोठा प्रदेश त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांचा व्यापार जो आहे तो व्यापार विशेषतः या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतो. व्यापाराच्या वाढीची कारणं व्यापारामध्ये कोणत्या गोष्टी होत्या याची चर्चा अर्थातच आपण करणार आहोत. साधारणतः एक त्यांची त्यांचा सत्तेचा विस्तार कसा झालेला आहे हे समजून घेतल्यानंतर आपल्याला या गोष्टींचा विचार प्रामुख्याने करता येईल. आता ही एक स्लाइड आहे ती आधीच मुद्दाम तुम्हाला दाखवून ठेवतो. ती या अनुषंगाने आहे की 1686 मध्ये खरं तर आदिलशाहीचा शेवट झालेला आहे परंतु 1680 सुमारास एक नकाशा आदिलशाहीचा उपलब्ध आहे किंवा 1680 मध्ये आदिलशाहीच्या ताब्यातील बराचसा प्रदेश काही बराचसा प्रदेश त्यांचा शिवाजी महाराजांनी जिंकलेला आहे आणि बाकीचा प्रदेश मुघलांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे मुघल आणि शिवाजी महाराज यांनी मिळून आदिलशाहीचा प्रदेश आपला ताब्यात घेण्याची प्रक्रिया 1656 नंतर सुरू झालेली आहे साधारणतः. आणि त्यानंतर एवढाच प्रदेश आपल्याला आदिलशाहीचा राहिलेला दिसून येतो. म्हणजे मगाच्या नकाशात जर आपण पाहिलं तर दोन किनाऱ्यांवर पसरलेली आदिलशाही ही नंतरच्या काही वर्षांमध्ये पुढच्या 20-25 वर्षाच्या काळामध्ये क्रमशः तिचा अशा पद्धतीने आपल्याला एक प्रकारे पतन म्हणूया आपण किंवा ऱ्हास म्हणूया तो झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला त्यांच्या व्यापारामध्ये दिसतं. या अनुषंगाने एक प्रादेशिक घडामोडी कशा घडलेल्या आहेत सत्ता विस्तार कसा झालेला आहे ते समजून घेतल्यानंतर आपल्याला त्यांच्या आता
व्यापाराच्या अनुषंगाने ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याकडे वळता येईल. साधारणतः आदिलशाहीच्या व्यापाराच्या काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये कोणते कोणते महत्वाचे उद्योग त्यांच्याकडे होते या अनुषंगाने जर आपण बघितलं तर कॉटन इंडस्ट्री जी आहे ती महत्वाची आहे, सिल्क इंडस्ट्री आहे, कार्पेट असेल, विणकाम असेल, डाईंग असेल, वुलन ब्लँकेट असेल, जहाज बांधणी असेल, शूज असेल, पेपर असेल, मातीची भांडी असतील, अशा प्रकारचे उद्योग आपल्याला आदिलशाहीमध्ये असलेले दिसून येतात. त्यांचे जे काही महत्वाचे व्यापारी केंद्र होते त्यामध्ये स्वतः राजधानीचं ठिकाण म्हणून बिजापूर, त्यानंतर त्याच्या आसपासची काही उपनगर आहेत हे महत्वाचे आहेत. शिवाय रायबाग, हुबळी आहे, अथणी आहे, लक्ष्मेश्वर आहे, बागलकोट आहेत, असे महत्वाचे ठिकाण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बंदरांचा विशेष उल्लेख या व्याख्यानामध्ये मी केलेला आहे, त्या अनुषंगाने त्यांच्याकडे असणारी बंदरं जी आहेत ती बंदरं सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारणतः पश्चिम किनारपट्टीवर त्यांच्याकडे दाभोळ, राजापूर, वेंगुर्ला, भातकळ, कारवार ही महत्वाची बंदरं आहेत. गोवा सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा 1489 मध्ये आदिलशाही स्थापन होते त्यानंतर काही वर्षानंतरच त्यांच्याकडे गोवा आलेला आहे. साधारणतः 7-8 वर्षानंतर त्यांच्याकडे गोवा आलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 1498 मध्ये वास्कोदी गामा हा पोर्तुगालचा वास्कोदी गामा हा कालिकत बंदरामध्ये आला आणि नंतरच्या काळामध्ये पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं पाऊल त्यांनी 1510 मध्ये टाकलं आणि 1510 मध्ये त्यांनी आदिलशाहीच्या ताब्यातील गोवा हे बेट जिंकून घेतलेलं आहे. म्हणजे आदिलशाहीच्या व्यापाराला खरं तर एक खूप मोठा झटका तो बसलेला आहे, कारण गोव्याचं व्यापारी महत्व पाहता किंवा नंतरच्या काळात गोव्यातून झालेला व्यापार पाहता आपल्या लक्षात येईल एक मोठा लॉस त्यांचा या निमित्ताने झालेला दिसून येतो. चौलचा उल्लेख इथे मी केलेला आहे, अर्थात चौल हे पूर्णपणे आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होतं असं म्हणता येणार नाही. आदिलशाहीच्या ताब्यामध्ये काही काळ चौल हे ठिकाण आलेलं आपल्याला दिसून येतं, विशेषतः 1636 मध्ये जेव्हा निजामशाहीचा शेवट मुघल आणि आदिलशाही यांनी मिळून केलेला आहे त्यावेळेला साधारणतः हे चौल आदिलशाहच्या ताब्यात आलेलं दिसून येतं, अर्थात त्याचा काही भाग त्यांच्या ताब्यात आलेला आपल्याला दिसतो, बाकीचा भाग हा पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये राहिलेला आपल्याला दिसतो. कोरोमंडलचा उल्लेख मी बघा केला की कोरोमंडल किनारा जो आहे पूर्वेकडचा, तर या पूर्वेकडच्या किनाऱ्यावरती साधारणतः 4 महत्वाची बंदरं त्यांच्याकडे होती, त्यापैकी पोर्टोनोवो आहे, देवनामपट्टणम आहे, कुडल्लोर आहे आणि पुदुच्चेरी आहे. अशा प्रकारची महत्वाची बंदरं त्यांच्याकडे असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आयात निर्यातच्या अनुषंगाने आपण बघितलं तर कोणत्या कोणत्या ठिकाणांबरोबर हा आयात निर्यात व्यापार त्यांचा होतो, त्यामध्ये भारतामध्येच काही महत्वाचे ठिकाण आहेत ज्यामध्ये गुजरात, मलबार असेल या ठिकाणी हा व्यापार होताना आपल्याला दिसतो, सिंध या भागातही व्यापार होतो. शिवाय श्रीलंका असेल, चीन असेल, जपान असेल, मालदीव आयलंड असेल आणि मिडल ईस्ट कंट्रीज असतील काही तिथला भाग असेल, आफ्रिका असेल विशेषतः मोझांबिक वगैरे ईस्ट आफ्रिका आणि युरोपियन कंट्रीज बरोबर सुद्धा हा त्यांचा व्यापार होताना आपल्याला दिसून येतो. व्यापाराच्या अनुषंगाने काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये साधारणतः निर्यात होणाऱ्या वस्तू कोणत्या आणि आयात होणाऱ्या गोष्टी कोणत्या याच्याकडे जर आपण बघितलं तर प्रामुख्याने आयात गोष्टींमध्ये प्रेशियस स्टोन्स आहेत, मेटल आहेत, पर्ल्स, त्यानंतर ड्रायफ्रुट्स आहे, रॉ सिल्क आहे. रॉ सिल्क साधारणतः चीनमधून ते आणताना आपल्याला दिसून येतात. आयव्होरी आहे, कोरल आहे, कॉपर, लीड, क्विक सिल्वर, झिंक आहे, वेल्वेट आहे, स्कारलेट, वाईन आहे, मद्य आहे आणि घोडे हे त्यांच्या इम्पोर्टचा एक महत्वाचा आयटम होता, महत्वाची कमोडिटी होती असं आपल्या लक्षात येईल. काही मेडिसिनल आयटम्स आपल्याला दिसतात, मस्क आहे म्हणजे कस्तुरी आहे, रोज वॉटर आहे, सॅफ्रॉन आहे, केशर, पोर्सेलिन युटेन्सिल आहेत म्हणजे काही विशेष अशा प्रकारची भांडी, तलवारी आहेत, तलवारीची पाती, त्यानंतर गन्स आहेत, गन पावडर आहे, आरसे आहेत, काही खेळण्याच्या वस्तू आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सैनिक किंवा स्लेव्स यांची सुद्धा आदिलशाहीमध्ये आपल्याला आयात होताना दिसते. आता ही सैनिक किंवा स्लेव असतील त्यांची आयात करणारे काही फक्त आदिलशाहीच नव्हते तर आपण संपूर्ण बहामनशाही किंवा अगदी निजामशाहीचा उल्लेख केला तर आपल्या असं लक्षात येईल
साधारणतः इराण असेल, इराक असेल, तुर्कस्तान असेल अशा ठिकाणाहून किंवा अफगाणिस्तान असेल या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हे सरदार किंवा स्लेव्ह, विशेषतः स्लेव्ह जे आहेत ते आपल्याला आफ्रिकेतून येताना दिसतात, इथिओपिया वगैरे भागातून, तर हे आपल्याला भारताच्या या शाह्यांमध्ये येताना दिसतात। कारण भारतातील शाह्यां, विशेषतः आपण या सगळ्या काळाचा विचार जर केला मध्ययुगीन काळातला आणि साधारणतः 16-17 शतक जे आहे या काळामध्ये या पाच शाह्या जसं एकमेकांशी लढतात त्याच पद्धतीने ते विजयनगरशी सुद्धा लढताना दिसतात। नंतरच्या काळामध्ये त्यांचा मुघलांशी पण संघर्ष सुरू आहे, शिवाय पोर्तुगीज यांच्या बरोबर त्यांची लढाई सुरू आहे, नंतरच्या काळामध्ये इंग्रजांबरोबर काही कुरबुरी झालेल्या दिसतात। म्हणजे एकंदरीत या सगळ्या काळाचा विचार जर केला तर एक प्रकारची वॉर इकॉनॉमी आपल्याला दिसते, म्हणजे लढाई हा त्या काळाचा एक स्थायी भाव आपल्याला दिसून येतो। त्यामुळे त्या अनुषंगाने सोल्जर्सला किंवा स्लेव्हला महत्व होतं। आपण निर्यातीचे त्यांचे आयटम जर बघितले, कमोडिटीज बघितल्या, तर त्यामध्ये मसाले महत्वाचे आहेत। मसाल्यांमध्ये पेपर म्हणजे मिरी खूप महत्वाचा आयटम आहे। आदिलशाहीच्या निर्यात व्यापारामध्ये पेपरला खूप महत्व आहे, कारण पेपरला खूप मागणी ही जगभरात असल्यामुळे आणि पेपर निर्मितीची किंवा मिरी उत्पादनाची प्रक्रिया या भागामध्ये असल्यामुळे, या किनारपट्ट्यांवर असल्यामुळे एक महत्वाचं त्यांचं तो निर्यातीचा वस्तू राहिलेली आहे। त्यानंतर जिंजर आहे, कार्डामम, इलायची आहे, हळद आहे, कापडापासून तयार होणारी महत्वाच्या अशा प्रकारचे कापड आहेत, कापसापासून तयार होणारे, त्यामध्ये कॅलिकोज आहेत आणि मसलिन हे महत्वाचे आहेत। साल्पिटर सुद्धा महत्वाचं आहे, साल्पिटरला खूप महत्व त्या काळामध्ये आहे, कारण साल्पिटर म्हणजे त्याला आपण सोरा पावडर असं म्हणतो, त्याच्यापासून दारूगोळा त्याला तयार केला जायचा, त्यामुळे साल्पिटरला महत्व आहे। रायबाग वगैरे या भागामध्ये आपल्याला साल्पिटरचं प्रोडक्शन त्या काळामध्ये होताना दिसून येतं। शिवाय एकंदरीत ज्या प्रकारचं भौगोलिक परिस्थिती आदिलशाहीला लाभलेली आहे ते पाहता राईस आणि शुगर अशा प्रकारची उत्पादनं त्या भागामध्ये घेतली जातात, त्यामुळे त्याला सुद्धा चांगल्या प्रकारची मागणी आपल्याला राहिलेली दिसून येते। साधारणतः एक्सपोर्ट आयटमचा विचार जर केला तर आपल्याला पेपर आणि कॅलिकोज मसलिन म्हणजे टेक्सटाईल मधले हे आयटम आपल्याला महत्वाचे दिसतात। डायमंड सुद्धा एक महत्वाचा भाग राहिलेला आहे, कारण डायमंड मधून चांगल्या प्रकारचा महसूल त्यांना मिळताना आपल्याला दिसून येतो। अर्थात खूप जास्त हिऱ्यांच्या खाणी आदिलशाहीच्या ताब्यात नाहीये सुरुवातीच्या काळामध्ये, पण नंतरच्या काळामध्ये काही भाग त्यांच्या ताब्यात आला, विशेषतः रावलकोटा वगैरे अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आपल्याला हिऱ्यांच्या खाणी असलेल्या दिसून येतात। करडई किंवा सनफ्लावर आहे की ज्या जेणेकरून तेलाचं निर्मिती होऊ शकेल अशा प्रकारच्या ऑइल सीड्सचा सुद्धा इथे आपल्याला व्यापार होताना दिसून येतो। त्यानंतर हा सगळा भाग जो आहे इथे अर्थातच कोकण किनारपट्टी मोठी असल्यामुळे आपल्याला नारळ जे आहेत तर त्यांचा सुद्धा चांगल्या पद्धतीने व्यापार होताना आपल्याला दिसून येतो। एकंदरीतच आपण या सगळ्या वॉर इकॉनॉमीचा उल्लेख मग आपण केलेला जाईल, साधारणतः कंटिन्युअस वॉरफेअर आपल्याला या सगळ्या दक्षिणेतील शाळांमध्ये दिसून येतं, त्यामुळे वॉर इकॉनॉमीच्या अनुषंगाने घोड्यांना खूप महत्व होतं आपल्याला असं दिसतं। त्यामुळे घोड्यांची मागणी आणि साल्पिटर जे आहेत हे त्यातला एक महत्वाचा भाग आपल्याला असलेला दिसून येतो। कॉइनच्या अनुषंगाने चर्चा केली तर आपल्या लक्षात येईल बहामणी संपल्यानंतर आदिलशाही ही अशी एकमेव शाही होती या पाच शाह्यांपैकी की ज्यांच्याकडे तीनही प्रकारची नाणी त्यांनी पाडलेली आपल्याला दिसून येतात, म्हणजे सोनं असेल, चांदी असेल किंवा कॉपर असेल अशा तिन्ही प्रकारच्या धातूंमध्ये त्यांनी आपली नाणी पाडलेली दिसून येतात। त्याचबरोबर आधीच्या शाह्यांमध्ये म्हणजे बहामनशाहीमध्ये ज्या जी नाणी चलनामध्ये होती किंवा विजयनगरच्या राज्यात जी नाणी चलनामध्ये होती अशाही प्रकारची नाणी जरी ह्या राजवटी संपल्या तरी आपल्याला आदिलशाहीच्या कारकिर्दीमध्ये ह्या सगळ्या नाण्यांचं चलनामध्ये उपयोग होताना आपल्याला दिसून येतो। कारण ह्या चलनांचा जो काही धातू असेल त्या धातूला एक मूल्य असायचं, त्या अनुषंगाने हे धातू जोपर्यंत चांगले आहेत तोपर्यंत चलनात आपल्याला राहताना दिसून येतात। जर हे नाणे खराब झाले तर नंतर पुन्हा त्याच्यापासून नव्याने नाणी पाडली जात असायची असं दिसतं। मुघल असेल आणि मराठा सत्ता जी आहेत यांचे सुद्धा नाणे आदिलशाहीमध्ये चालताना आपल्याला दिसून येतात। आदिलशाहीच्या चलनाचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लारिंग नावाचं
सिल्वरचं कॉइन जे आहे ते महत्वाचं होतं. साधारणतः एक हेअरपिनच्या आकाराचं हे लारिन नावाचं नाणं असायचं. साधारणतः पर्शियाच्या आखातामध्ये जो लार नावाचा प्रदेश आहे त्या ठिकाणी सुरुवातीला हे नाणं पाडलं गेल्यामुळे त्याला लारिन अशा प्रकारचा शब्द किंवा लारी अशा प्रकारचा शब्द प्रचलित झालेला आहे. आणि आदिलशाहीच्या ताब्यामध्ये जो प्रदेश आहे त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या लारी पाडल्या जायच्या त्यानुसार समजा दाबोळी लारी असेल किंवा चौली लारी असेल अशा प्रकारचे शब्द प्रयोग आपल्याला प्रचलित होताना दिसून येतात. आता एक साधारणतः स्ट्रक्चर आपण आदिलशाहीच्या व्यापाराचं लक्षात घेतल्यानंतर यांच्या व्यापाराची स्थिती काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. सुरुवातीला असं दिसतं की या सगळ्या कालखंडाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे ते म्हणजे पोर्तुगीजांनी साधारणतः 16वं शतक जे आहे ते बऱ्यापैकी डॉमिनेट केलेलं आहे. पोर्तुगीज भारतात यायच्या आधी बऱ्यापैकी भारतातला व्यापार जो आहे हा अरब व्यापाऱ्यांच्या हातामध्ये असायचा. अरब व्यापारी जे आहेत हे अरब व्यापारी या भागातला माल जो आहे वस्तू ज्या आहेत त्या वस्तू साधारणतः जहाजाच्या मार्गाने म्हणजे समुद्र मार्गाने ते तांबडा समुद्र असेल किंवा पर्शियाचे आखात असेल तिथपर्यंत हा माल वाहून नेला जायचा जहाजांच्या सहाय्याने जलमार्गाने. आणि तिथून पुढे अलेक्झांड्रिया वगैरे जो प्रदेश आहे त्या भागावरती त्या भागात साधारणतः उंटांच्या सहाय्याने हा माल पुढे वाहून नेला जायचा. आणि साधारणतः युरोपाच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर व पुढे मर्चंट ऑफ व्हेनिस म्हणजे व्हेनिस किंवा जिनोवाचे व्यापारी जे असतील तर हे व्यापारी आपल्याला हा माल घेऊन युरोपात त्याची विक्री करताना दिसून येतात. साधारणतः अशा पद्धतीने पोर्तुगीज येण्याच्या आधी ही या भागातल्या व्यापाराची पद्धत असलेली आपल्याला दिसून येते. पोर्तुगीज आल्यानंतर समीकरण खूप बदललेलं आहे. ते बदलण्याचं कारण असं की पोर्तुगीज हे ज्या अर्थाने त्यांचं समुद्रावर वर्चस्व आहे खलाशी आहेत चांगल्या प्रकारची जहाजं त्यांच्याकडे आहेत नाविक दल त्यांच्याकडे स्ट्रॉंग आहे त्या सगळ्या कारणामुळे पोर्तुगीजांनी हे 16वं शतक जे आहे हे पूर्णपणे डॉमिनेट केलेलं आहे. त्यामुळे 16व्या शतकामध्ये जर कोणाला हिंदी महासागरामध्ये व्यापार करायचा असेल तर हिंदी महासागरामध्ये व्यापार करताना पोर्तुगीजांची परमिशन घेतल्याशिवाय कोणालाही व्यापार करता येत नव्हता. पोर्तुगीजांची जी काही परवानगी घेतली जात होती जो काही त्यांचा परवाना होता या परवान्याला आपल्याला कारतात अशा प्रकारचा शब्द दिसतो. आणि या या कारतातचा अर्थ असा होतो की ज्याला कोणाला हिंदी महासागरामध्ये व्यापार करायचा असेल तर त्याने आधी पोर्तुगीजांची परमिशन घ्यायची. पोर्तुगीजांनी जो परवाना दिला असेल त्या परवान्यामध्ये कोणत्या गोष्टींचा व्यापार करायचा कुठे व्यापार करणार आहात जहाजामध्ये कोण कोण आहे अशा प्रकारची यादी त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये असायचा. आणि पोर्तुगीजांची हिंदी महासागरामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे ठिकाण असल्यामुळे एखाद्या ठिकाणी हे जहाज पकडलं जायचं आणि जर त्या जहाजावरती परवाना नसेल तर असं हे जहाज लुटण्याचा अधिकार पोर्तुगीजांना होता. त्यामुळे पोर्तुगीजांच्या परवानगीशिवाय हिंदी महासागरातला व्यापार आपल्याला अशक्य होताना दिसतो. साधारणतः अशा पद्धतीची रचना आपल्याला 16व्या शतकामध्ये दिसतील. आता या सगळ्या काळामध्ये जसं पोर्तुगीज येण्याच्या पूर्वी जे व्यापारी होते ज्या प्रकारची व्यापाराची एक साधारण पद्धत मी तुम्हाला सांगितली पुढे मग साधारणतः पोर्तुगीज आल्यानंतर अशा प्रकारचा बदल होताना आपल्याला दिसतो. आता तरी सुद्धा साधारणतः आपण असं म्हणतो की किंवा ज्या अर्थाने मी मांडणी करतो आहे की आदिलशाहीचा व्यापार जो आहे तो व्यापार खूप समृद्ध अशा पद्धतीने झालेला आपल्याला दिसतो. विशेषतः 17व्या शतकामध्ये ह्या व्यापाराने खूप भरारी घेतलेली आहे आणि एक चांगली क्षमता आपल्याला व्यापाराच्या जोरावरती आदिलशाहीमध्ये आलेली दिसून येते. त्या व्यापाराचं चांगला व्यापाराचा फायदा त्यांना आता हा व्यापार साधारणतः दोन टप्पे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतील. उदाहरणार्थ मी ज्या अर्थाने एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या अनुषंगाने उल्लेख करतो आहे तर एक महत्वाचं वैशिष्ट्य मी मग सांगितलंच आहे की ज्यामध्ये या सगळ्या काळाला आपण जर वॉर इकॉनॉमीचा पिरियड असं म्हणत असू एक धामधुमीचा काळ म्हणत असू तर त्याच्यामध्ये घोड्यांना खूप महत्व असायचं. आणि घोड्यांना महत्व होतं म्हणजे याचा अर्थ घोडदळाला महत्व आहे. तुमच्याकडे तुम्ही जेव्हा लढाई करायला जातात त्यावेळेला तुमच्याकडे घोडदळ किती आहे त्यानुसार तुमच्या सत्तेची किंवा या शाहींची क्षमता जी आहे ती एका अर्थाने या घोडदळाच्या संख्येवर सुद्धा बऱ्याच प्रमाणात निर्धारित होताना आपल्याला
दिसून येते, म्हणून घोड्याला महत्व आहे. आता घोड्याच्या बाबतीमध्ये प्रश्न असा होता की घोडा जो आहे हा भारतीय उपखंडामध्ये किंवा भारतीय प्रदेशामध्ये विशेषतः या दख्खनच्या भागामध्ये आपल्याला चांगला घोडा जो आहे ज्याला आपल्याला युद्धाचा घोडा म्हणता येईल असं किंवा वॉर हॉर्स म्हणता येईल अशा पद्धतीचा घोडा आपल्याकडे ब्रीड होत नाही, त्याची पैदास होत नाहीये. त्यामुळे हा घोडा जो आहे हा घोडा साधारणतः अरबी घोड्याला जास्त महत्व आहे, टर्की घोड्याला महत्व आहे, इराण इराकचे घोडे महत्वाचे आहेत. त्यामुळे या भागातून हे घोडे एका अर्थाने आयात करणं ही त्या काळातली एक महत्वाची गोष्ट आपल्याला व्यापाराच्या अनुषंगाने दिसते. आणि घोड्यांच्या किमती जर पाहिल्या तर आपल्या असं लक्षात येईल की घोडा ही त्या काळातली सगळ्यात महाग कमोडिटी होती असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे ज्याच्याकडे घोड्यांचा ज्याच्याकडे जास्त संख्येने घोडे आहेत तर त्याची ती क्षमता, याचा अर्थ तेवढे त्याच्याकडे परचेस पॉवर आहे घोडा घेण्याची. त्याचा अर्थ ही परचेस पॉवर एक तर तुम्हाला तुमच्या शेतीमधून जमीन महसुलातून आलेली आहे किंवा व्यापारातून आलेली आहे. मग आदिलशाहीच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे काही सदन अशा प्रकारचा भाग सुद्धा आहे, त्या भागातून ज्या प्रकारचं प्रोड्यूस केलं जातंय त्या अर्थाने त्यांना एक सोर्स तो सुद्धा आहे. त्याचबरोबर ज्या प्रकारच्या वस्तूंची निर्यात ते करत होते त्या अनुषंगाने मग आपण कपड्यांचा उल्लेख केला, कॅलिकोज आहे किंवा मसलिन आहे याला मोठी मागणी आपल्याला बाहेरच्या जगामध्ये दिसते. त्यामुळे हे कापड असेल विशेषतः कॅलिकोज आणि मसलिन असेल, त्यानंतर रेशीम उद्योग सुद्धा तिथे होता, त्यातून येणारी परचेस पॉवर असेल, यातून हे जे परचेस पॉवर त्यांच्या जी तयार होते तर त्या परचेस पॉवरच्या सहाय्यानेच त्यांना हे घोडे विकत घेता येणं शक्य होतं. म्हणजे अशा पद्धतीची रचना आपल्याला त्या काळामध्ये दिसते. म्हणून एक प्रकारचा आयात आणि निर्यात व्यापारामध्ये साधारणतः या दोन तीन गोष्टींभोवती जर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला साधारणतः ज्या प्रकारची मांडणी मी इथं करतो आहे तर त्या मांडणीमध्ये एक सूत्र आपल्याला सापडतं की आयात निर्यात व्यापार त्यांच्या ताब्यामध्ये असणारी बंदरांची संख्या. कारण जर तुम्हाला घोडे आयात करायचे असतील तर ऑफकोर्स तुमच्या ताब्यामध्ये बंदर असले पाहिजे की जेणेकरून तुम्ही अरेबियामध्ये जाऊन किंवा हुरमुझ नावाचं एक बंदर आहे विशेषतः ते घोड्यांच्या त्या ठिकाणी घोडे परचेस केले जायचे त्यासाठी प्रसिद्ध आहे, तिथे जाऊन तुम्ही घोडे विकत घेतले त्यानंतर तुमच्याकडे किनारा पाहिजे की ज्या तुमच्या बंदरांवरती तुम्ही हे घोडे लँड केलेले आहेत किंवा उतरून घेतलेले आहेत. आता याच्यात गंमत अशी होती की या सगळ्यांवरती पोर्तुगीज मोनोपोली आहे आणि घोड्यांची आयात करणं हे पोर्तुगीजांच्या परमिशन शिवाय शक्य नसायचं. आणि पोर्तुगीज जेव्हा परमिशन द्यायचे तर ती परमिशन देत असताना एक प्रकारचं लिमिट सुद्धा पोर्तुगीज आपल्याला घालताना दिसून येतात, एवढ्याच संख्येने तुम्हाला घोडे आणता येतील. विशेषतः साधारणतः 1572-73 दरम्यान जेव्हा पोर्तुगीज आणि आदिलशाह यांच्यावर लढाया होतात त्यानंतर नाईलाजाने त्यांना त्यांच्याशी जुळून पण घ्यावं लागायचं. हे जुळून घेण्याचं कारण म्हणजे ही घोड्यांची आयातच आहे, कारण पोर्तुगीजांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या कोऑपरेशन शिवाय तुम्हाला घोडा आणताच येत नाहीये जलमार्गाने. नाही म्हणायला उत्तरेतून काही पर्याय होते परंतु उत्तरेचा भाग जो आहे तो जर मुघलांच्या ताब्यामध्ये असेल तर त्याच्यामध्ये मुघलांच्या ताब्यातून तुमच्याकडे घोडे येण्याची शक्यता जी आहे तर त्याला एक प्रकारचं लिमिट नक्कीच आपल्याला राहू शकतं. आपण असं म्हणू शकतो की एका अर्थाने व्यापारी जे आहेत तर ते व्यापाराला सर्व प्रकारची परिस्थिती खुली असली पाहिजे, त्या अर्थाने नक्कीच उत्तर भागातून व्यापारी म्हणजे मुघलांच्या प्रदेशातून व्यापारी येत असतील आणि तिथून घोडे घेणं शक्य असेल. ही शक्यता जरी गृहीत धरली तरी सुद्धा त्याला एक प्रकारच्या मर्यादा आपल्याला दिसून येतात. त्यामुळे पोर्तुगीजांचा या सगळ्या प्रक्रियेतला रोल जो आहे तो महत्वाचा आहे. या अर्थाने आपल्याला साधारणतः घोड्यांची आयात असेल आणि टेक्स्टाईल किंवा मसाल्याचे पदार्थ जे आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने मिरी आणि वेलची आहे आलं आहे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत तर त्यांची निर्यात जी आहे तर त्यातूनच हा सगळा परचेस पॉवर जी आहे ती त्यांची तयार होताना आपल्याला दिसते. आता थोडस लक्ष आपल्याला जे काही साधारणतः पुरावे आता एक साधारणतः स्ट्रक्चर लक्षात आल्यानंतर कोणते लोक ह्या व्यापारामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात, त्यांचे जे काही साधनं मी वापरलेली आहेत ज्या साधनांमध्ये ज्या प्रकारचे उल्लेख आपल्याला दिसतात त्यानुसार काही व्यापारी लोक जे आहेत तर त्यांच्याकडे थोडस लक्ष आपण देऊया. ज्यामध्ये काही इंडिपेंडेंट मर्चंट जे आहेत तर त्यामध्ये
बिरजी वोरा किंवा बहिर्जी वोरा आपण ज्याला म्हणतो, तर हा एक मोठा प्लेअर आपल्याला दिसतो की अनेक प्रकारच्या कमोडिटींमध्ये तो ट्रेड करताना आपल्याला दिसतो. त्यामुळे एक मोठं नाव त्याचं साधारणतः 17व्या शतकाच्या मध्याच्या सुमारास बिरजी वोराचं नाव आपल्याला येताना दिसतं. अगदी शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली त्यावेळेस सुद्धा बहिर्जी वोराचा उल्लेख येतो. म्हणजे एक मोठा अशा प्रकारचा व्यापारातला प्रस्थ, एक मोठा श्रीमंत व्यापारी म्हणजे मुघलांच्या सुरतेमधला आपल्याला म्हणता येईल. तर तो या सगळ्या किनारपट्टीवरती आपल्याला चौल असेल, दाभोळ असेल या भागात तिथे व्यापार करताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर काही उल्लेख आपल्याला आर्मेनियन आणि पर्शियन व्यापाऱ्यांचे येतात की ज्याच्यामध्ये ॲबे कॅरी नावाचा जो काही फ्रेंच प्रवासी आहे तो साधारणतः 1672-73 दरम्यान जेव्हा तो आलेला आहे त्यावेळेला तो बिजापूरला आल्यानंतर बिजापूरला त्याला तिथे खरं तर थांबायचं आहे, म्हणजे ज्याला आपण कारवान सराय म्हणतो किंवा ज्या ठिकाणी एक प्रकारचं आजच्या भाषेमध्ये आपल्याला लॉज वगैरे म्हणूया अशा पद्धतीने त्याला विश्रामगृह म्हणूया, तिथे त्याला थांबायचं आहे. परंतु त्याच्या असं लक्षात आलं की विजापूरमध्ये तो आला त्यावेळेला विजापूरचे सर्व अशा प्रकारचे विश्रामगृह जे आहेत ते फुल होते, त्याच्या तिथे राहायला जागाच नव्हती. मग त्याने अशा प्रकारे त्याच्या सेवकाला किंवा त्याच्या नोकराला त्याने सांगितलं की जाणीवपूर्वक कोणी आर्मेनियन किंवा पर्शियन व्यापारी दिसता की बघ, की त्याला अशी अशा प्रकारची अपेक्षा होती की हे आर्मेनियन किंवा पर्शियन व्यापारी त्याला मदत करतील राहण्यासाठी. त्या अनुषंगाने त्याचा नोकर चौकशी करून आला आणि त्याने अशा प्रकारचं उत्तर पाठीमागे आणलं की तिथे आर्मेनियन आणि पर्शियन व्यापारी आहेत, परंतु त्यांनी असा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे की त्यांच्याकडे भरपूर माल असल्या आहे आणि तो माल टाकून त्यांना येता येणं शक्य नाही, त्यामुळे दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करावी लागेल अशा प्रकारचा निरोप यांनी पाठवलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात आर्मेनियन आणि पर्शियन व्यापाऱ्यांचं प्रेझेन्स आपल्याला आदिलशाहीच्या प्रदेशामध्ये होतं असा एक पुरावा आपल्याला या निमित्ताने सांगता येतो. त्यानंतर इंग्रजांच्या माध्यमातून काही आपल्याला उल्लेख सापडतात. बेणीदास, विमलदास, विठ्ठल गोमती हे खरं तर भारतीय व्यापारी आहेत, पण हे त्यांचा व्यापार करत असतानाच ते इंग्रजांसाठी एक प्रकारचं दलाल म्हणून सुद्धा काम करताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ते उल्लेख आपल्याला त्या काळामध्ये तिथे दिसतात. विशेषतः ईस्ट इंडिया कंपनीचे ब्रोकर या अर्थाने त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर असद बेग हा अकबराचा एक त्याला आपण अम्बॅसेडर वकील म्हणूया, तर तो साधारणतः 1604 दरम्यान विजापूरला आलेला आहे. विजापूरच्या श्रीमंतीचं, विजापूरच्या एकंदरीत शहराचं खूप चांगलं वर्णन त्याने केलेलं आहे की शहरामध्ये कशा प्रकारची सुबत्ता आहेत असं असद बेगचं एका अर्थाने त्याची जी काही माहिती आहे त्या माहितीवरून आपल्याला समजतं. तर त्यावेळेस त्याने एक असा उल्लेख केलेला आहे की ह्याच्या काही आर्टिझन्स असोसिएशन ज्या असायच्या, म्हणजे जे काही कारागिरांचे संघ होते, तर त्या अशा प्रकारचे संघ त्याला तिथे दिसले आणि त्या संघांचे जे काही प्रमुख आहेत तर ते हिंदू होते असं असद बेग म्हणतो. थोडक्यात यावरून विजापूरमध्ये अशा प्रकारच्या कारागिरांच्या श्रेण्या होत्या कारण त्यांचाही व्यापारामध्ये महत्वाचा रोल आहे आणि त्यांचे प्रमुख जे आहेत तर त्याला हिंदू दिसले. म्हणजे याचा अर्थ असा दिसतो की आपल्याला अनेक प्रकारचे हिंदू व्यापारी असतील, त्यानंतर आर्मेनियन पर्शियन असतील, बहिर्जी वोरा सारखे बोरी व्यापारी असतील, अनेक व्यापारी आपल्याला या आदिलशाहीच्या काळामध्ये व्यापार करताना दिसून येतात. युरोपियन कंपनीच्या अनुषंगाने व्यापार करणारे सुद्धा आपल्याला दिसतात. जसं पोर्तुगीजांची तर व्यापारावरती पूर्णपणे मक्तेदारी होती असं आपल्याला दिसतं. मग घोड्यांचा उल्लेख मी केला, जर पोर्तुगीजांच्या परवान्याने तुम्ही घोडा आणला असेल आणि तो गोव्यामध्ये किंवा त्यांच्या बंदरामध्ये लँड केला असेल तर त्यावेळेला एका घोड्याच्या मागे साधारणतः 10% एवढं कमिशन ते घेताना आपल्याला दिसतात. म्हणजे अशा अर्थाने तो घोडा जो आहे, आता घोड्यांच्या किमतीचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की त्या काळामध्ये घोड्यांच्या किमती साधारणतः अनेक प्रकारचे उल्लेख आपल्याला दिसतात. काही ठिकाणी घोड्याची किंमत 300 दिसते, काही ठिकाणी 400 दिसते. एक घोडा तर असा आहे की मग आपण असद बेगचा उल्लेख केला तर या असद बेगला इब्राहिम आदिलशाह दुसरा याने एक हत्ती भेट दिला होता आणि त्याच वेळेला त्याला असं वाटलं की हा अकबराचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून हा हत्ती देणं काही सफिशियंट नाहीये, म्हणून त्याने त्याला एक घोडा पण भेट दिला. तर त्याने दिलेला घोडा जो होता तर तो अरबी घोडा आहे आणि अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचा घोडा आहे, काळ्या रंगाचा घोडा आहे, ब्लॅक हॉर्स आहे तो, अरब हॉर्स. तर त्याची किंमत साधारणतः 3000 रोहनांची सांगितलेली आहे.
त्याच्यात जो उल्लेख आला त्यानुसार 3,000 होऊन एवढी किंमत त्या ब्लॅक अरब हॉर्सची आपल्याला असताना दिसते. म्हणजे त्याचं रुपयामध्ये कन्वर्शन केलं तर जवळपास 9,000 आसपास त्याची किंमत जाते. म्हणजे अशा पद्धतीने एक 300-400 रुपयापासून तर असे 10,000-10,000 घोडे आपल्याला त्या काळामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिसतात. त्या अर्थाने घोड्यांचा व्यापार जो आहे किंवा घोड्यांची संख्या या अर्थाने त्याला महत्व आपल्याला प्राप्त होतं. साधारणतः ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये एक 20 वर्षांनंतरच्या काळात साधारणतः आपल्याला माहिती आहे की ईस्ट इंडिया कंपनी 1615 पासून भारतामध्ये व्यापार करती झाली. हळूहळू त्यांचा 1640-1650 दरम्यान त्यांचा आदिलशाहीच्या ताब्यातल्या राजापूर असेल, दाभोळ असेल अशा ठिकाणी त्यांचा व्यापार सुरू झाला किंवा खाली कारवार वगैरे या ठिकाणी पण त्यांचा व्यापार सुरू होताना आपल्याला दिसतो. त्या अर्थाने इंग्रजांचा या सगळ्या प्रक्रियेतला प्रेझेन्स, त्यामुळे आदिलशाहीच्या व्यापाराला फायदा झाला. कारण एक प्रकारचं एस्टॅब्लिश अशा प्रकारचं नेटवर्क या युरोपियन कंपनीचं किंवा या युरोपियन व्यापाऱ्यांचं आपल्याला असलेलं दिसतं आणि त्याचा आधार घेऊन आदिलशाहीतील व्यापारी व्यापार करताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर फ्रेंचांच्या बाबतीत सुद्धा उल्लेख आपल्याला करता येईल की फ्रेंचांच्या सुद्धा त्यांच्या सुद्धा काही कंपन्या त्यांनी सुद्धा काही वखारी आदिलशाहीच्या प्रदेशामध्ये टाकलेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ रायबाग या ठिकाणी त्यांची वखार असलेली आपल्याला दिसते. नंतरच्या काळामध्ये पॉंडेचेरीचा पण उल्लेख येतो. तर या रायबागच्या ठिकाणी जेव्हा अबेगारे हा प्रवासी गेलेला आहे त्यावेळेस त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की माउंट बरुआ नावाचा त्यांचा प्रतिनिधी फॅक्टर जो आहे फ्रेंच फॅक्टर त्या ठिकाणी होता आणि त्याने एक हिंदू ब्रोकर नेमलेला आहे त्या ठिकाणी रायबाग या ठिकाणी. तर त्याच्याकडे त्याने दोन प्रकारच्या जबाबदाऱ्या दिल्याचे उल्लेख त्या सगळ्या वर्णनामध्ये येतात. त्यामध्ये हा जो हा हिंदू ब्रोकर जो आहे त्याला दोन प्रकारची कामं होती. एक तर युरोपातून आणलेला माल जो आहे तो माल आदिलशाही प्रदेशामध्ये विकणे वितरित करणं हे त्याचं काम होतं. दुसऱ्या बाजूला आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल अशा ठिकाणी जो काही माल आहे चांगल्या प्रकारचा तर तो माल गोळा करणे आणि तो माल फ्रेंच एका अर्थाने फ्रेंचांच्या ताब्यात देऊन मग पुढे त्याचा युरोपामध्ये वगैरे विक्री करणे अशा प्रकारची रचना आपल्याला दिसते. इथे एक तिसरा प्रकार मी या अर्थाने केलेला आहे की काही पॉलिटिकल मर्चंट आपल्याला असलेले दिसून येतात. या पॉलिटिकल मर्चंटमध्ये आता ह्या ख्वाजा नूर असेल, इखलास खान असेल, मीर कमालुद्दीन मजंदरानी असेल, खानी खानान असेल, तर हे चार लोक जे आहेत साधारणतः हे विजापूरच्या आदिलशाहीमध्ये महत्वाच्या पदांवरती आहे, चांगले सरदार आहेत. तर हेच विशेषतः आदिलशाहीच्या बाबतीमध्ये हे एक्स्टर्नल किंवा ओव्हरसीज ट्रेडमध्ये पार्टिसिपेट करताना आपल्याला दिसून येतात. नॉट नेसेसरी की यांना स्टेटची परमिशन आहे, म्हणजे हे पॉलिटिकल मर्चंट या अर्थाने आहे की एका बाजूला ते अधिकाराची पदं आदिलशाहीमध्ये भूषवतायत, पार पाडतायत, त्या प्रकारचे कर्तव्य ते पार पाडतायत, त्याचबरोबर हे व्यापार सुद्धा करताना आपल्याला दिसतात. कारण आपण ज्या अर्थाने पोर्तुगीजांचा उल्लेख केलेला आहे तर बऱ्याच वेळेला पोर्तुगीजांनी अशा काही पॉलिटिकल मर्चंट बद्दल तक्रार आदिलशाहकडे केलेली आहे. काही वेळेला परवाना नसताना घोड्यांचा व्यापार करताना हे लोक पकडले गेलेले आहेत. ज्या ठिकाणी पोर्तुगीजांचं डॉमिनन्स आहे अशा प्रकारच्या हिंदी महासागरातील बंदरांमध्ये हे यांची जहाजं आपल्याला सापडलेली दिसतात, पकडलेली गेलेली दिसतात आणि नंतरच्या काळामध्ये काही चर्चा होऊन किंवा काही तडजोडी होऊन ही जहाज सोडलेली आपल्याला दिसून येतात. इथे ही गोष्ट या अनुषंगाने जरी आपल्या समोर येत असली तरी व्यापारामध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन या पॉलिटिकल मर्चंटने आपल्याला दिलेलं दिसून येतं. एका अर्थाने काही प्रसंगी यांच्या या भूमिकेकडे आदिलशहाने किंवा एका अर्थाने त्या राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. कारण या माध्यमातून एक मोठा व्यापार आदिलशाहीच्या वस्तूंचा असेल, निर्यात असेल किंवा आयात असेल या अनुषंगाने होताना दिसतो. त्यामुळे यांची भूमिका एका अर्थाने स्टेटने वेलकम केली असावी अशा प्रकारची साधारणतः परिस्थिती आपल्याला दिसते. अफजल खान आणि रुस्तमी जमान यांचे हे सगळे ही नावं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे साधारणतः. तर हे सुद्धा व्यापारामध्ये सहभागी होते अशा प्रकारचे काही पुरावे आपल्याला दिसतात, ते या अनुषंगाने दिसतात. उदाहरणार्थ अफजल खानाचं उदाहरण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की साधारणतः शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात जेव्हा प्रसंग झालेला आहे त्यावेळेला या अफजल खानाची काही जहाज जी आहेत
तर त्या कारण अफजल खानाच्या सैन्याचा बंदोबस्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा शिवाजी महाराज राजापूरला पोहोचले त्यावेळेला काही अफजल खानाची जी काही जहाजं होती तर ती जहाजांनी इंग्रजांचा एक अर्थाने आश्रय घेतला कारण इंग्रजांच्या वखारी आपल्याला राजापूरमध्ये दिसतात. राजापूर त्या काळा त्यावेळेला आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होतं. त्या अर्थाने इंग्रजांनी या जहाजांना सपोर्ट केलेला आहे. म्हणजे ही जहाजं आदिल अफजल खानाची होती अशा प्रकारचे उल्लेख येतात. याचा अर्थ अफजल खानाच्या व्यापारी पर्पजसाठी ही जहाज वापरली जात होती असा त्याचा अर्थ होतो. इंग्रजांनी हे कृत्य केल्यामुळे अर्थातच शिवाजी महाराजांनी पुढे राजापूरची वखार लुटलेली आहे. नंतर राजापूर हे शिवाजी महाराजांकडे आलेलं आपल्याला दिसून येतं. रुस्तम ए जमानचा सुद्धा या अर्थाने उल्लेख येतो की रुस्तम ए जमान सुद्धा व्यापारामध्ये सहभागी होता अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला दिसतात. रुस्तम ए जमानचे आणि शिवाजी महाराजांचे चांगले संबंध होते अशा प्रकारचे उल्लेख येतात. या रुस्तम ए जमानने इंग्रजांना राजापूर या ठिकाणी त्यांची मिंट किंवा टांगसाळ स्थापन करायची परमिशन दिली होती अशा प्रकारचे काही पुरावे आपल्याला सापडतात. परंतु ती गोष्ट प्रत्यक्षात आली नाही कारण मग उल्लेख केल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी राजापूरचा प्रदेश जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये घेतला होता. त्यामुळे तिथे काही त्यांना असं करता आलं नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी मग मुंबईला त्यांची टाकसाळ सुरू केली असं आपल्याला दिसतं. आता एक कॅटेगरी अशा प्रकारची दिसते आपल्याला की काही प्रमाणात सुलतान स्वतः व्यापारामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने सहभागी होताना दिसतात. त्याचं कारण तंबाखू आणि साल्पिटर जे आहेत तर ह्या दोन कम्युनिटी ज्या आहेत या राजाच्या कम्युनिटी होत्या, किंगच्या कम्युनिटी होत्या आणि याच्यामध्ये दुसरं कोणाला व्यापार करता येत नव्हता. तर हे जे काही आहे हे याच्यावरती एका अर्थाने त्यांची मोनोपोली आहे आणि मग या सुलतानांच्या वतीने कोणीतरी या वस्तूंचा व्यापार करताना आपल्याला दिसून येतो. बघा या गोष्टीचा उल्लेख मी केलेला आहे की अली आदिलशाह पहिला याला एका अर्थाने पोर्तुगीजांनी घोडे परचेस करण्यासाठी पास दिलेले दिसतात. अर्थात या घोड्यांची खरेदी नक्कीच राज्याच्या साठी झाली असणार आहे परंतु ती परमिशन जी आहे ती मात्र एका अर्थाने राजाच्या नावाने मिळाली होती असं आपल्याला दिसून येतं. साधारणतः हा नकाशा जर बघितला तर आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीने महत्वाच्या ज्या कम्युनिटीज आहेत त्या कम्युनिटीज उदाहरणार्थ समजा घोडे आहेत तर अशा पद्धतीने या बंदरांवरती आपल्याला येताना दिसतात. दोन्ही किनारपट्टीच्या बाजूने काही महत्वाचे आयटम जे असतील उदाहरणार्थ पेपर असेल तर पेपर साधारणतः इथे मी ब्लॅक मिरी सारखा एक दाखवलेला आहे तर त्या पद्धतीने या ठिकाणाहून हा मिरीचा व्यापार होताना आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, साधारणतः कापड असेल, मिरी असेल आणि घोडे असेल तर यांच्यावरती थोडस लक्ष केंद्रित करून जी मांडणी मला करायची आहे तर त्या अनुषंगाने तेवढ्यावरती आपण फोकस केलेला आहे. आता साधारणतः ओव्हरसीज स्टेटचा आपण जर विचार केला तर साधारणतः या भागाकडे जर आपण बघितलं आदिलशाहीच्या ताब्यामध्ये असणारी ही पूर्वेकडची बंदरं आणि इकडच्या पश्चिम किनारपट्टीवरची बंदरं तर इथून हा माल त्यांचा जो आहे दोन्ही बाजूने तिकडनं माल येतो किंवा इकडनं माल जातो आयात निर्यातीच्या फॉर्ममध्ये तो अशा पद्धतीने आपल्याला इकडे पर्शियन गल्फमध्ये जाताना दिसतो. त्यानंतर इकडे रेड सीच्या माध्यमातून मग पुढे मेडिटेरियन सी आणि नंतर युरोपातून आपल्याला जाताना दिसतो. इकडे इथिओपिया आहेत या ठिकाणाहून आपल्याला स्लेव्स येताना दिसतात. इकडे मोझांबिक वगैरे भागामध्ये सुद्धा हा व्यापार होताना आपल्याला दिसतो. इकडच्या पूर्वेच्या बाजूला अराकान असेल, पेगू असेल, अचीन असेल, जावा या भागामध्ये सुद्धा आपल्याला आदिलशाही व्यापार होताना दिसून येतो. म्हणजे अर्थात ही सगळी परिस्थिती जी आहे ही सगळी परिस्थिती आदिलशाही व्यापाराला फेवरेबल झाली ती प्रामुख्याने 17व्या शतकाच्या मध्याच्या सुमारास ती झालेली आपल्याला दिसून येते. 17व शतक विशेषतः मोहम्मद आदिलशाहचा काळ जो आहे तो त्यांच्यासाठी जास्त फेवरेबल राहिलेला आहे कारण एकतर जास्त बंदरं त्यांच्या ताब्यामध्ये आलेली आहेत शिवाय त्यांची जी काही ज्याला आपण कॅव्हलरी म्हणतो किंवा घोडदळ जे आहेत ते त्याची संख्या सुद्धा आपल्याला या काळामध्ये जास्त दिसेल. पुढे घोडदळाच्या अनुषंगाने जी मांडणी करायची आहे तर त्या संख्येवरून लक्षात येईल आपल्याला की कोणाच्या काळामध्ये यांचं घोडदळ किती होतं आणि त्याचा काय त्यांच्यावरती परिणाम झाला असला पाहिजे. साधारणतः ओके, आता एक हे जे आकडे आहेत तर ह्या आकड्यांवरून आपल्याला मोहम्मद आदिलशाहच्या काळामध्ये काही बंदरांमधून त्यांना कशा पद्धतीचा रेव्हेन्यू मिळत होता, इन्कम त्यांना मिळत होतं हे अशा प्रकारचे काही आकडे आहेत ज्याच्यावरून एक अंदाज येतो आपल्याला. याच्याही पेक्षा वेगळ्या
वेगळे आकडे असतील, वेगवेगळ्या अभ्यासकांनी मांडले असतील, पण एक साधारणतः मोहम्मद जुबेरी नावाचा जो काही इतिहासकार आहे त्याने त्याच्या ग्रंथामध्ये जे आकडे दिलेले आहेत त्यानुसार एक आपल्याला कल्पना येते. या अर्थाने हे आकडे इथे समोर आपल्या ठेवलेले आहेत. त्यानंतर काही सरदारांकडे कशा पद्धतीचं घोडदळ होतं, त्यांना साधारणतः पगार कसा होता, हे जॉन फ्रायर यांनी सांगितलेलं आहे. आता त्याच्यामधले आकडे जे आहेत तर ते आकडे काही जॉन फ्रायर जेव्हा भारतामध्ये आला विशेषतः या भागात राहिला त्याच्या आधीचे काही आकडे आपल्याला दिसतील, पण त्याला कदाचित असलेली माहिती त्याने कोट केलेली दिसून येते. उदाहरणार्थ हे बहलोल खान, सिराज खान नावाचे हे जे सरदार आहेत तर हे आकडे सरजा खान वगैरे असतील तर हे आकडे नक्कीच त्याच्या काळाशी जुळणारे आहेत. एकोजी राजे जो आहेत, वेंकोजी राजे, ते आकडे सुद्धा जुळणारे आहेत. सिद्धी जोहर आहे, रुस्तमे जमान आहेत, सिद्धी मसूद आहेत, हे आकडे इथे जुळतात. परंतु संभाजी राजांबद्दलचा आकडा जो आहे तो त्याने दिलेला आहे, कारण संभाजी राजांचा मृत्यू हा खरं तर हा जॉन फ्रायर यांच्या आधीच झालेला आहे. परंतु त्याला ती माहिती असेल की संभाजी राजांकडे किती घोडदळ होतं किंवा त्यांच्याकडे पदाती सैनिक पायदळाचे किती होते आणि त्यांना सॅलरी कशी होती. इथे महत्वाचा मुद्दा काय तर या नोबल्सला किंवा उमरावांना खूप चांगल्या प्रकारची सॅलरी ही त्या काळामध्ये दिली जात होती. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे असणारा जी घोड्यांची संख्या जी आहे त्या घोड्यांच्या संख्येवरून आपल्याला त्यांच्या पगाराचं जे काही जस्टिफिकेशन एका अर्थाने देता येतं. म्हणजे 20,000 घोडे बहलोल खानाकडे आहेत त्यामुळे त्याचा पगार साधारणतः 60,00,000 पॅगोडा असा अशा प्रकारे आपल्याला दिसतो. किंवा संभाजी राजे जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा 10,000 घोडदळ आहे आणि 30,00,000 पॅगोडा अशा प्रकारचा पगार त्यांना असलेला दिसून येतो. रुस्तमे जमानकडे तीच परिस्थिती आहे, 10,000 घोडदळ त्याच्याकडे आहे आणि 30,00,000 पॅगोडा अशा प्रकारचा पगार त्याला दिसतो. आता साधारणतः हे सगळं चित्र स्पष्ट होतं आहे की आदिलशाहीच्या काळातला हा व्यापार चांगला होता, खूप चांगल्या प्रकारची घोडदळाची संख्या आपल्याला दिसते. परंतु 1656 नंतर आदिलशाहीची एकंदरीत राजकीय परिस्थिती म्हणूया आणि आर्थिक परिस्थिती म्हणूया या सगळ्यांवरती काही संकट आलेले दिसतात. आणि एका अर्थाने 17व्या शतकाच्या मध्याला अगदी भरभराटीला असणारा व्यापार असेल किंवा राजकीय परिस्थिती जी असेल ती 1656 नंतर म्हणजे मोहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर ती आपल्याला बदलताना दिसून येते. साधारणतः एक टेबल मी आपल्या समोर ठेवलेला आहे. आर एम इटन नावाचे अभ्यासक आहेत ज्यांनी सुफीज ऑफ बिजापूर नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यात त्यांनी हे आकडे दिलेले आहेत की आदिलशाहीचे उमराव जे आहेत, नोबल जे आहेत, तर ते कशा पद्धतीने मुघल सर्व्हिस जॉईन करतात अशा प्रकारचे आकडे त्यांनी दिलेले आहेत. यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये सरदारांची नावं दिलेली आहेत, दुसऱ्या कॉलम मध्ये हे सरदार किंवा हे नोबल कोणत्या गटाचे आहेत त्याचा उल्लेख केलेला आहे. कारण कशा पद्धतीने हे सरदार आदिलशाहीमध्ये येत होते, आदिलशाहीमधील नोकरी असेल किंवा या दक्षिणेतील शाळांमधील नोकरी जी असेल तर ते चांगला ल्युक्रेटिव्ह अशा प्रकारची सॅलरी असल्यामुळे, चांगला पगार असल्यामुळे बरेचसे अशा प्रकारचे लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी किंवा आपला पराक्रम गाजवण्यासाठी जसं येण्याला उत्सुक असायचे त्याच पद्धतीने या शाळा सुद्धा असे नामांकित सरदार आपल्याकडे यावे या अर्थाने प्रयत्न ते करताना दिसून येतात. ही अशा प्रकारची कॅटेगरी आपल्याला त्यांच्या घोडदळाचे जे काही उमराव असतील त्यांची दिसून येते किंवा सरदारांची दिसते. त्यामध्ये अरब ग्रुप आहे, दक्षिणी मुस्लिम सरदारांचा गट आहे, अफगाण सरदार आहेत, अबेसिनियाहून आलेले गट दिसतात आपल्याला, काही मराठा सरदारांचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. अशा पद्धतीने हे लोक आलेले दिसून येतात. इथे तिसरा कॉलम आपल्यासाठी आपल्याला जी चर्चा आपण जी करतो आहोत की ती समजून घेणं गरजेचं आहे. इथे हे सरदार ज्या वेळेला मुघल शाळेमध्ये गेले त्यावेळेला अशा प्रकारची एक पॉलिसी औरंगजेबाने खरं तर अवलंबली होती. 1656-57 दरम्यान त्याने एक अशा प्रकारचा आदेशच अहमदनगरच्या गव्हर्नरला दिलेला आहे. त्यासाठी त्याने 20,000 त्याच्याकडे दिलेले आहेत. त्याला सांगितलेले आहेत की जर 100 अशा प्रकारचे सरदार आपल्याकडे येत असतील, घोड्यांची संख्या असणारे एखादा सरदार येत असेल की त्याच्याकडे 100 घोडे आहेत किंवा 100 माणसं त्याच्याकडे आहेत तर त्याला 1,000 द्यायला हरकत नाही. म्हणजे 1,000 देऊन, 1,000 लाच देऊन 100 संख्या असणारे उमराव जे आहेत, छोटे मोठे सरदार जे आहेत, तर त्यांना आपल्याकडे वळून घ्या अशा प्रकारचा आदेश आपल्याला
औरंगजेबाने 1656 दरम्यान दिलेला दिसून येतो. आणि ही जी संख्या दिसते आहे साधारणतः दोन स्लाइड मध्ये केलेल्या आहेत. एक 20-21 सरदार आपल्याला अशा प्रकारे दिसतात की जे सरदार 1656 ते 1683 दरम्यान ते आदिलशाही सोडून आपल्याला मुघलांची नोकरी करताना दिसून येतात. हा तिसरा कॉलम जो आहे त्याच्यामध्ये त्यांचे त्या मनसबदारांची हे सरदार जेव्हा मुघल शाही जॉईन करतात त्यावेळेस ते मुघल मनसबदार बनायचे आणि मुघल मनसबदारीमध्ये त्यांची रँक दाखवलेली आहे. त्याला जात आणि सवार अशा पद्धतीने बोललं जातं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ हे जे काही पहिला जो आहे मुल्ला अहमद नवायत म्हणून जो आहे अरब ग्रुप जो आहे तर त्याची रँक जी आहे तर ती रँक वाचताना 6000 जात 6000 सवार अशा प्रकारचे आहे. म्हणजे सगळ्या सरदारांना जी काही रँक असेल तेवढे सरदार त्यांना ठेवण्याची परमिशन नव्हती. कदाचित जेवढी जातची संख्या आहे तेवढी सवारची असेल तर अशा प्रकारचे सरदार हे त्यांच्या प्रथम श्रेणीमध्ये असायचे आणि मग दुसरी तिसरी श्रेणी अशा पद्धतीने दिसतं. म्हणजे आपल्या लक्षात येईल की जातची संख्या आणि सवारची संख्या ही सारखी असणार नाहीये. आपण या सवारच्या संख्येकडे लक्ष केंद्रित केलं तर आपल्या असं लक्षात येईल की या दोन स्लाइडचा जर आपण अभ्यास केला साधारणतः सुरुवातीला 6000 नंतर 6000 परत 5000 अशा पद्धतीने एक काउंटिंग जर केलं तर या 21 सरदारांचे मिळून साधारणतः तो आकडा 45,000 ते 50,000 सरदारांच्या याच्यात जातो. म्हणजे याचा अर्थ एवढे सैनिक जो आहेत हे सरदार यांच्या पदरी जेवढे काही सैनिक आहेत अशा पद्धतीने 45,000 ते 50,000 सैनिक एका अर्थाने औरंगजेबाने आदिलशाहीतून पळवले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. साधारणतः यावरून आपल्याला एक अशा प्रकारचा अंदाज हा बांधता येतो की कशा पद्धतीने 1656 नंतर आदिलशाहीची परिस्थिती एका अर्थाने आपल्याला डिक्लाईन होताना दिसून येते. हा नकाशा हा मॅप मी पुन्हा आपल्यासमोर मुद्दाम ठेवलेला आहे की साधारणतः 1680 सुमारास अशा प्रकारची स्थिती आदिलशाहीची निर्माण होताना आपल्याला दिसते की एक दोन्ही किनारपट्टींपर्यंत पोहोचलेला आदिलशाही प्रदेश हा नंतर एक अशा प्रकारची श्रींक आदिलशाही आपल्याला दिसते. एक असा आकुंचित पावलेला भाग जो आहे तेवढाच त्यांच्या ताब्यामध्ये 1680 सुमारास राहिलेला आपल्याला दिसून येतो. साधारणतः ज्या प्रकारची मांडणी मी घोडदळाची संख्या असेल किंवा बंदरांची संख्या असेल अशा अनुषंगाने केली आहे तर आपल्याला एक आकडेवारी लक्षात येते. साधारणतः 1626 मध्ये इब्राहिम आदिलशाह दुसरा सत्तेवर आहे. त्याच्या काळामध्ये आदिलशाहीचे जे काही सगळं घोडदळ आहे त्याची कॅव्हलरी स्ट्रेंथ जी आहे ती साधारणतः 80,000 आसपास दिसते. त्यावेळेला 1626 मध्ये त्यांच्या ताब्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम किनारपट्टीवरतीच बंदर आहेत कारण ते अजून पूर्व किनारपट्टीवरती पोहोचलेले नाही. परंतु 1656 मध्ये मात्र मोहम्मद आदिलशाहचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेला त्याच्या मृत्यूच्या सुमारास साधारणतः 1,20,000 एवढं घोडदळ त्यांचं वाढलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या घोडदळाची संख्या जी आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढलेली दिसते. आणि एक लक्षात येण्यासारखी गोष्ट अशी की त्यावेळेला मगाच्या तुम्हाला दाखवलेल्या नकाशामध्ये आपल्याला दिसू शकेल की दोनही किनारपट्टींवरती त्यांच्या ताब्यामध्ये महत्वाचे अशा प्रकारचे बंदर आहेत. ही बंदर आहेत याचा अर्थ नॉट नेसेसरी की प्रत्येक बंदरातून ते घोड्यांची आयात करत होते. म्हणजे घोड्यांची आयात करण्यासाठी त्यांच्याकडे बंदर होती एवढाच मुद्दा इथे आपल्यासाठी महत्वाचा नाहीये. तर या बंदरांवरून त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू त्याची निर्यात ते करू शकत होते, इतर वस्तूंची आयात करू शकत होते. या अर्थाने ही बंदर एका अर्थाने एक प्रकारची निदर्शक म्हणून कशी होती हे आपल्याला या अर्थाने इथे समजून घेता येईल. 1672 मध्ये ज्या वेळेला अली आदिलशाह दुसरा हा सत्तेवर आहे इथपर्यंत त्यांची परिस्थिती काहीशी आपल्याला बरी दिसते. त्याच्याकडे 80,000 घोडदळाची संख्या आपल्याला दिसते. परंतु साधारणतः 1656 ते 1672 या एक 25 वर्षाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 40,000 त्यांचं घोडदळ आपल्याला इथे कमी झालेलं दिसतं. आणि एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ज्या काळामध्ये 1672 काळ जर आपण बघितला की 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीचा प्रदेश घेतल्यानंतर आणि 1659 मध्ये 10 नोव्हेंबर 1659 मध्ये अफजल खानाचा त्यांनी बंदोबस्त केल्यानंतर किंवा त्याला ठार केल्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर अनेक बंदर शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतली. म्हणजे आदिलशाहीच्या ताब्यातील जी काही महत्वाची बंदर होती तर हीच बंदर शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये या काळात आलेली आपल्याला दिसतात. त्यामध्ये राजापूर असेल, चौल असेल,
त्यानंतर दाभोळ अशी अशा महत्वाची बंदरं जी आहेत, वेंगुर्ला वगैरे, हे सगळे शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये आलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ 1672 मध्ये अली आदिलशहाकडे पश्चिम किनारपट्टीवरती कोणतंही बंदर राहिलेलं आपल्याला दिसत नाही. नाही म्हणायला त्यांच्या ताब्यामध्ये पूर्व किनारपट्टीवरती बंदर आहेत आणि त्यांची संख्या जी आहे ती साधारणतः 80,000 गोरदराची आपल्याला दिसते. आणि 1686 मध्ये ज्या वेळेला सिकंदर आदिलशहाच्या काळामध्ये आदिलशाहीचा शेवट झालेला आहे त्यावेळेला गोरदराची संख्या फक्त 2000 आहे. आणि एक नकाशा आपण जो बघितला त्यानुसार त्यांच्या ताब्यामध्ये 1680 सुमारासच कोणत्याही प्रकारचं बंदर आपल्याला कोणत्याही किनारपट्टीवरती नाही तर वेस्ट नॉर ईस्ट अशा प्रकारे दिसत नाही आपल्याला. म्हणजे कोकण किनारा असेल किंवा कॅनरा किनारपट्टी असेल किंवा इकडे कोरोमंडल किनारपट्टी असेल यावरचं कोणतंही बंदर त्यांच्या ताब्यामध्ये राहिलेलं आपल्याला दिसत नाही. साधारणतः अशा पद्धतीची रचना आपल्याला एकंदरीत आदिलशाहीच्या व्यापाराची दिसते. साधारणतः या अर्थाने त्यांचा आयात निर्यात व्यापार असेल, घोरदळाची संख्या असेल आणि त्यांच्या ताब्यामध्ये असणारी जी बंदर आहेत यावरून एक अशा प्रकारचं रिलेशन आपल्याला बांधता येतं की जोपर्यंत त्यांचा व्यापार समृद्ध होता, त्यांच्या बंदरांमधून त्या मालाची एका अर्थाने निर्यात होत होती, परचेस पॉवर पण त्यांच्याकडे आहे, त्या अर्थाने घोरदळाची घोरदळ त्यांना मेंटेन करणं शक्य होतं. दुसरी गोष्ट याचा उल्लेख आपण मग केला की ज्या अर्थाने औरंगजेबाने हे नोबल तिकडे वळवलेले आहेत तर हे नोबल जे आहेत तर हे नोबल एका अर्थाने ओव्हरसीज ट्रेड मध्ये सुद्धा आधी इंटरेस्टेड होते. आता आदिलशाहीची परिस्थिती खराब होत असताना कदाचित आधी एका अर्थाने व्यापारामुळे मोटिवेट असणारे जे काही नोबल असतील त्यांना कदाचित इथे स्वारस्य राहिलं नसेल असं आपल्याला दिसतं. आणि त्या अर्थाने यांनी तिथं जायला एका अर्थाने ते उत्सुक झाले असतील असे साधारणतः आपल्याला काहीशी परिस्थिती दिसते. तर ठीक आहे, साधारणतः अशा पद्धतीने ही मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला. आता तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. अनेक मित्रांनी या व्याख्यानाच्या अनुषंगाने कॉमेंट्स केलेल्या आहेत, शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुमच्या या शुभेच्छा किंवा तुमचे हे चांगले शब्द नक्कीच पुढच्या अभ्यासासाठी महत्वाचे आहेत. या सगळ्या ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर जर काही प्रश्न तुम्हाला नक्की पडू शकतात असा एखादा दुसरा प्रश्न विचारला तरी हरकत नाही. आपल्याकडे थोडा वेळ अजून आहे तर त्याचं उत्तर द्यायला मला आवडेल. कदाचित मला त्याचं उत्तर देता आलं नाही तर तुमच्या कॉमेंटमध्ये असलेल्या या प्रश्नाला मी नक्कीच उत्तर देईन. एक प्रश्न दिसतो आहे की स्वप्नील वाघमारे यांनी विचारलेला की पॅगोडा म्हणजे काय. तर पॅगोडा हे त्या काळामध्ये असणारं एक नाणं आहे, प्रामुख्याने सोन्याचं नाणं आहे, विशेषतः विजयनगरच्या काळामध्ये ते वापरलं जायचं. त्याला आपण होण असं सुद्धा म्हणतो, खरं तर होण आहे त्याचा उल्लेख पॅगोडा अशा अर्थाने केलेला आपल्याला दिसून येतो. खर तर हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी प्रथमच अशा पद्धतीने माझा अभ्यास अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गोष्टी आत्मसात करताना काही गोष्टी मला समजून घ्याव्या लागल्या आणि सिंधुजन अकादमीचे साईप्रसाद भांड जे आहेत त्यांनी खूप चांगल्या अशा प्रकारचं मौलिक सहकार्य केलं, त्यामुळेच मला हा अभ्यास तुमच्या समोर ठेवता आलेला आहे. शिंदे सरांचं पण खूप चांगलं सहकार्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये मिळालेलं आहे, त्यामुळे या विशेषतः कोरोनाच्या सावटामध्ये आपण अजूनही आहोत, त्यामुळे अशा पद्धतीने आपण एकमेकांशी इंटरॅक्शन करून आपला अभ्यास विशेषतः जो आहे तो अशा पद्धतीने शेअर करतो आहोत. तुमचा हा फीडबॅक, तुमच्या कॉमेंट नक्कीच उत्साह वाढवणारा आहे आणि पुढील अभ्यासासाठी प्रेरणा देणाराच आहे. सगळ्यांचे धन्यवाद. आदिलशाहीचा ट्रेड अँड कॉमर्स इन आदिलशाही सल्तनत असं टायटल घेऊन
मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉक्टर राधिका सेशन यांच्या मार्गदर्शनाखाली माझं PhD संशोधन पूर्ण केलेलं आहे. 2016 मध्ये 2015 मध्ये माझं संशोधन पूर्ण झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना शेअर करायला मला नक्कीच आवडेल. जे कदाचित आधीच्या पोस्ट मध्ये तुम्ही वाचलं असेल, वासी बेंद्रे, कैलास वासी, वासी बेंद्रे यांचं सुवर्ण पदक या प्रबंधासाठी आपल्या विद्यापीठाने मला दिलेलं आहे. एका अर्थाने या माध्यमातून सुद्धा माझ्या या कामाला प्रेरणा विद्यापीठाने सुद्धा दिलेल्या आहेत. अशा पद्धतीचे आपले शब्द त्याच मोलाचे आहेत. त्या अर्थाने आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. हर्षवर्धन देशमुख सरांनी एक प्रश्न विचारलेला आहे. आदिलशाहीचे भारतीय उपखंडामधील विकासामध्ये कशा प्रकारचे स्थान आहे? साधारणतः आता आपण या शायांचा उल्लेख जर केला तर या शाया विकास आता कोणत्या अनुषंगाने आपण घेऊ या अर्थाने बघता येईल आपल्याला. परंतु आदिलशाही साधारणतः 200 वर्षाची जी कारकीर्द आदिलशाहीची आहे, तर ह्या ह्या कारकिर्दीमध्ये आपल्या असं लक्षात येईल आदिलशाहीच्या काळामध्ये व्यापाराच्या अनुषंगाने तर नक्कीच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला राहिलेलं दिसतं. व्यापाराबरोबर आपण सांस्कृतिक अनुषंगाने मांडणी जरी केली तरी त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला दिसेल, जसं काही विजापूरचा गोल घुमट आहे, इतर अनेक अशा प्रकारची बांधकामं आहेत जी आपल्याला आदिलशाहीच्या काळामध्ये झालेली दिसून येतात. शिवाय एक अशा प्रकारचं सहिष्णू वातावरण आपल्याला आदिलशाहीच्या काळामध्ये बघायला मिळतं. अर्थात इतिहासामध्ये नक्कीच काही अपवाद असतात, त्या अर्थाने विशेषतः हिंदू मुस्लिम अशा अर्थाचे जर काही गोष्टी घडल्या असतील तर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. परंतु एक चांगल्या अशा प्रकारचं वातावरण, कारण स्वतः शहाजी राजे जे आहेत हे आदिलशाहीच्या पदरी एका अर्थाने सर्व्हिस करतात, आणि एक अशा प्रकारचा मुद्दा आपल्याला या अनुषंगाने घेता येईल की एक शहाजी राजे 1636 ते साधारणतः त्यांच्या मृत्यूपर्यंत 1664 पर्यंत ते आदिलशाहीमध्ये सर्व्हिस करतात, आणि पुणे सुपे इंदापूर चाकण ही त्यांची जहागीर जी आहे ती जहागीर ते शिवाजी महाराजांच्या शिवाजी राजांच्या नावे करतात. या जहागिरीचा बेस म्हणून शिवाजी महाराज त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतात आणि त्याच्या आधारे त्यांनी पुढे मराठा राज्याची स्थापना केली. त्यामुळे एक या काळामध्ये सुरुवातीची जी काही फेज आहे ज्यामध्ये एक बंडखोर अशा प्रकारचा जहागीरदार पुत्र या अर्थाने आदिलशाह शिवाजी महाराजांकडे बघतात, आणि कदाचित त्याच वेळेला जर हार्श किंवा स्ट्रॉंग अशा प्रकारचे ऍक्शन त्यांनी शिवाजी महाराजांविरुद्ध घेतले असते तर कदाचित ही सत्ता स्थापन होऊ शकली नसती. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये एक शहाजी राजांच्या माध्यमातून एक सपोर्ट जो शिवाजी महाराजांना मिळालेला आहे, त्यामुळे मराठा सत्तेची स्थापना होण्यासाठी एक त्याचा उपयोग झालेला आहे असं मला वाटतं. म्हणजे एक सांस्कृतिक अनुषंगाने आणि मराठी सत्तेच्या स्थापना होण्याच्या अनुषंगाने जी फेवरेबल कंडिशन आपल्याला दिसते तर ती माझ्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट आहे. इब्राहिम आदिलशाह दुसरा जो आहे तर त्याला मराठी सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलता यायचं. आदिलशाहीचे काही फरमान असे आहेत की ज्यामध्ये बायलिंगल ते आहेत, की काही ठिकाणी पर्शियन मध्ये लिहिलेला आहे आणि काही भाग जो आहे तो मोडीमध्ये लिहिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एका अर्थाने आपण ज्यांच्यावर राज्य करतो तर ती भाषा सुद्धा जी आहे ती आपल्याला एका अर्थाने आदिलशाहने त्या काळामध्ये अंगीकारलेली दिसून येते. आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त आदिलशाहीच नाही तर त्या काळातल्या या सगळ्या शायांच्या पदरी अनेक प्रकारचे सरदार जे आहेत, मराठा सरदार विशेषतः, ते त्यांनी पराक्रम गाजवला, आणि तो पराक्रम जो त्या काळात त्यांनी गाजवला एका अर्थाने त्या पराक्रमाचा फायदा, त्याचा एक ऍडव्हान्टेज पुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा हे राज्य स्थापन केलं त्यावेळेस झालेला दिसून येतो. या शायांचं एक वैशिष्ट्य असं की या शायांच्या या शाया जरी निजामशाही असेल किंवा आदिलशाही असेल इव्हन कुतुबशाही का असेना, यापैकी बऱ्याच शायांच्या दरबारी आपल्याला त्यांचे कारभारी जे आहेत ते हिंदू दिसतात. त्यामुळे एक प्रकारचा राज्य कारभाराचा अनुभव जो आहे या शायांच्या पदरी असणाऱ्या एका अर्थाने हिंदूंना होता, आणि हेच पुढे आपल्याला शिवाजी महाराजांना राज्य करण्याच्या प्रक्रियेमध्ये उपयोगाचं ठरलं. शिवाय तो अनुभव जसा उपयोगाचा ठरला त्याच पद्धतीने अनेक मुस्लिम सरदार सुद्धा शिवाजी महाराजांच्या पदरी आपल्याला आलेले दिसतात. आदिलशाही
आदिलशाही सोडून आलेले काही सरदार सुद्धा आपल्याला त्यांचे उल्लेख सापडतील, त्या अर्थाने ती जमेची बाब होती असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर विजय भगत सर यांनी एक असा प्रश्न विचारला आहे की पोर्टफोलिओ कॅपिटलिझम बद्दल सांगितलं तर महत्वाचं ठरेल. पोर्टफोलिओ कॅपिटलिझम ही एक अशा प्रकारची कन्सेप्ट आपल्याला दिसते, डॉक्टर संजय सुब्रमण्यम आणि ख्रिस्तोफर बेली यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाही बद्दल ही संकल्पना खरं तर वापरलेली आहे की ज्यामध्ये राजकारणामध्ये सहभागी असणारे लोक जे आहेत हे लोक त्यांच्या राजकीय अधिकार पदांचा फायदा घेऊन व्यापारामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष घातलं होतं आणि एका अर्थाने व्यापार केलेला आपल्याला दिसून येतो. अशा अर्थाने कुतुबशाहीमध्ये काही लोक आपल्याला दिसतात की त्यांनी अशा पद्धतीने एकतर आयदर व्यापाराचा आधी व्यापारी आहेत, व्यापाराचा फायदा घेऊन ते इकडे अधिकार पदांवरती आलेले आहेत त्या शाळांमध्ये, किंवा त्या शाळांमध्ये अधिकार म्हणून अधिकारी पदांवर आहेत, सरदार आहेत, त्याचा फायदा घेऊन त्यांनी व्यापार केलेला आहे. जसं मी काही नावं सांगितली का, आदिलशाहीचा जो काही ओव्हरसीज ट्रेड आहे, समुद्र मार्गाने होणारा जो काही व्यापार आहे, तर त्या व्यापारामध्ये बऱ्यापैकी सरदारांची भूमिका, नोबलची भूमिका महत्वाची आहे आणि तो एक प्रकारचा पोर्टफोलिओ कॅपिटलिझमच होता असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. त्याच्यावरती खरं तर आणखी संशोधन करता येईल आणि त्यानंतर ही बाजू ठामपणे मांडता येईल, परंतु साधारणतः त्या सदृश परिस्थिती आपल्याला नक्कीच होती. हे पॉलिटिकल मर्चंट त्याच पद्धतीने बिहेवियर करताना दिसतात असं आपल्याला म्हणतात. धन्यवाद सर. ठीक आहे, साधारणतः स्वप्नील वाघमारे यांनी कसा प्रश्न विचारलेला आहे, अफजल खान जेव्हा शिवाजी महाराज यांच्यावरती चालून आला तेव्हा बेगम ही कारभार करत होती, या युसुफ आदिलशहा करत होता, यावर थोडा इन्फॉर्मेशन सांगा. हा प्रश्न थोडासा मला नीट समजलेला नाहीये, मध्ये थोडस लिहिण्यामध्ये गडबड झालेली दिसते, पण साधारणतः एक असं आपल्याला म्हणता येईल, साधारणतः असं आपल्याला म्हणता येईल की बडी बेगम साहेबा हिच्याकडे मोहम्मद आदिलशहाचा मृत्यू झाल्यानंतर बडी बेगम साहेबा हिच्याकडे कारभार आहे, कारण पुढचा सुलतान जो आहे तो लहान आहे, त्यामुळे तिने ही सगळी जबाबदारी जी आहे ती पार पाडलेली दिसते आणि शिवाजी महाराज यांनी नुकतीच त्या काळामध्ये जावळी घेतलेली आहे. जावळीसारखा मोठा प्रदेश आदिलशहाच्या हातातून गेल्यामुळे, कारण जावळीचा प्रदेश आणि त्यातून जो काही वाई सातारा रायगड वगैरे भाग शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला, कोकणात जाणारे अनेक महत्वाचे घाट त्यांच्या ताब्यात आले, कारण व्यापाराचा विचार जरी केला तरी व्यापाराच्या दृष्टीने हा सगळा घाट मार्ग महत्वाचा होता, कारण आदिलशाही प्रदेशाचा जर आपण भौगोलिक रचना बघितली तर साधारणतः सह्याद्री आणि पूर्वेला इकडे देशावरचा प्रदेश आणि पश्चिमेकडे कोकणातला प्रदेश, तर या प्रत्येक ठिकाणी जी काही स्पेशालिटी असेल पिकांची असेल, किंवा उदाहरणार्थ इकडच्या भागामध्ये आपल्याला कॉटनची निर्मिती होताना दिसते, ब्लॅक कॉटन सॉइल आदिलशाहीच्या भागामध्ये बऱ्यापैकी आहे आणि कोकण रिजनमध्ये आपल्याला ह्या सगळ्या कापसाचं पुढे कापडामध्ये रूपांतर होण्यासाठी जी काही इंडस्ट्री आहे तर ती इंडस्ट्री आपल्याला त्या भागामध्ये तिथे दिसते. त्या अर्थाने कोकणच्या भागामध्ये आपल्याला ह्या कापडाचे उद्योग जो आहेत तो त्यांचा चांगल्या पद्धतीने चाललेला दिसतो. एक उल्लेख मला करायचा राहिला, सिल्क इंडस्ट्रीचा आपण उल्लेख केला होता, तर सिल्क इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये हा जो रेशीम उद्योग आहे, या रेशीम हा रेशीम उद्योग चौल वगैरे भागामध्ये चांगल्या पद्धतीने चाललेला आपल्याला दिसून येतो आणि यासाठी जे काही रेशीम लागत आहे तर ते रेशीम चीन मधून येताना आपल्याला दिसतो. म्हणजे चीन मधून हे रेशीम येतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे याचा अर्थ चीन आणि आदिलशाह यांच्या बरोबर हा व्यापार चाललेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. खर तर आपल्याला हा रेशीम किडा जो असतो, ज्याला आपण तो जेव्हा
ककून स्टेज मध्ये असतो, जेव्हा त्याचा ज्या पद्धतीचा कोष त्याचा तयार झालेला असतो की नंतर मग तिथून रेशीम सेपरेट केलं जातं, तर अशा स्टेजमध्ये हे ककून स्टेजमध्ये हे रेशीम तिथून आणलं जायचं, नंतर तिथे इकडे त्याच्यावरती प्रोसेस करून मग त्यापासून ते रेशीम समजा गुंडाळणं असेल, त्याला डाईंग करणे असेल, आणि मग विणकाम करून मग रेशमी कपडे जे आहेत ते पुढे निर्यात केले जातात. तर अशा अर्थाने एक व्यापार त्यांचा चाललेला आपल्याला दिसून येतो. एक आणखी रेफरन्स आपल्याला सापडतो, साधारणतः 1583 दरम्यान साधारणतः इब्राहिम आदिलशाह दुसरा याच आणि एक गोवळकोंड्याचा कुतुबशाह जो आहे तर त्याची त्याची बहीण जिचं नाव चांदबीबी नाव तिचं आहे, मलिका जहान पण तिला म्हटलेलं आहे, पण अर्थात निजामशाहीतली चांदबीबी ती नव्हे. तर त्यांचं जेव्हा लग्न झालं साधारणतः 1583-85 दरम्यान, तर त्यावेळेला हे जे काही वरवधू आहेत तर यांच्यासाठी जे काही कपडे शिवले होते तर हे कपडे तयार करणारे कारागिरी जे होते हे चीन मधले होते अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला सापडतात. डॉक्टर जगदीश सोनवणे सरांनी एक प्रश्न विचारलेला आहे की मुघल काळातही जोधाबाई किंवा हरकाबाई ही एक स्वतः उत्तम व्यापारी होती. नक्कीच सर, म्हणजे अशा पद्धतीने व्यापार करणारे म्हणजे याचा अर्थ त्यांचे जी काही राजकीय परिस्थिती जी आहे स्थिती जी आहे तर त्याचा उपयोग घेऊन त्याचा आधार घेऊन हा व्यापार होताना आपल्याला दिसून येतो. किंवा आपण सुरतेच्या बंदराचा उल्लेख केला तर सुरतेचं बंदर जे आहे ते औरंगजेबाच्या एका बहिणीसाठी त्यांनी ते दिलेलं होतं, त्याचा रेव्हेन्यू तिला मिळत होता अशा प्रकारची माहिती आपल्याला उपलब्ध आहे. युवराज जाधव सर विचारत आहेत की हुंडी या प्रकाराविषयी माहिती सांगा. हुंडी हा प्रकार मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला वापरात दिसतो नक्कीच. आज ज्या पद्धतीने आपण ज्याला डिमांड ड्राफ्ट असं म्हणतो त्या पद्धतीने हुंडीचा वापर त्या काळामध्ये आपल्याला अगदी शिवाजी महाराज असेल म्हणजे मराठा काळ असेल किंवा आदिलशाही काळ असेल या काळामध्ये या हुंडीचा वापर होता. आणि त्या अर्थाने अनेक ठिकाणी अनेक अशा प्रकारचे सावकार जे असतील तर त्यांच्या पेढ्या असायच्या, त्या अर्थाने इकडनं तिकडे या पद्धतीने हुंडीची देवाणघेवाण केली जायची असं आपल्याला दिसतं. हुंडीच्या अनुषंगाने एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की त्या काळामध्ये हा जो काही व्यापार आहे या व्यापारासाठी पैसा पुरवण्याची प्रक्रिया जी आहे किंवा भांडवल गुंतवण्याची प्रक्रिया जी आहे तर ती आपल्याला चांगल्या पद्धतीने होताना दिसून येते. उदाहरणार्थ ज्या परकीय व्यापाऱ्यांचा आपण उल्लेख केला तर हे परकीय व्यापारी विशेषतः टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या ह्या दलालांच्या माध्यमातून काही दलालांची नावं मी बघा घेतली एक ती उदाहरण म्हणून घेतली आहेत. अशा अनेक प्रकारचे दलाल या कंपन्यांनी एम्प्लॉय केलेले होते आणि ते तो पैसा जो आहे त्या दलालांच्या मार्फत या विणकरांना दिला जात होता. असाही उल्लेख आपल्याला सापडतो की साधारणतः हुबळी असेल किंवा कारवार असेल या भागामध्ये इंग्रजांनी 50,000 विणकरांना फायनान्स केलेलं होतं. म्हणजे 50,000 विणकर जे आहेत तर त्यांना पैसा पुरवून आपल्याला हवं असणारं कापड इंग्रज या भागात तयार करून घेत होते आणि नंतर तो माल मग ते आपल्याला इंग्रजांच्या माध्यमातून मग तो माल पुढे आपल्याला निर्यात होताना दिसतो. म्हणजे व्यापारी कोणी जरी असले तरी त्याचा फायदा आदिलशाहला होताना दिसतो असं एकंदरीत आपल्याला परिस्थिती दिसते. नक्कीच सर, डॉक्टर सुनील मोठे सरांनी असा प्रश्न विचारला की इंग्रज भारतात येण्याच्या पूर्वी सुद्धा राजेशाही काळातही आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात होता. सर खूप चांगला प्रश्न आपण विचारला की हा व्यापार जो आहे तो व्यापार इंग्रज येण्याच्या आधी नक्कीच होता, तो आपल्याला बराच मागे नेता येईल. म्हणजे आपण जसं जसं भारताचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करू, आपण मध्ययुगीन काळापासून जसं प्राचीन काळापर्यंत मागे जाऊ अगदी सिंधू संस्कृतीच्या काळापर्यंत आपल्याला आपण ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे व्याख्यान मी आपल्या समोर देतो आहे ही सिंधुजन अकॅडमी जी आहे त्या नावाने सिंधू संस्कृती भारतामध्ये होऊन गेलेली आहे. मोहेंजोदडो आणि हडप्पा साधारणतः या संस्कृतीचा जर आपण उल्लेख केला तर या संस्कृत्या साधारणतः किती मागे जाता येईल तर आपल्याला 3500 इ.स.पूर्व या काळामध्ये सिंधू संस्कृती सुरू झाली आणि पुढची 1000-1500 वर्ष सिंधू संस्कृती अस्तित्वात होती अशा प्रकारचे पुरावे आपल्याला मिळतात. आणि गुजरात या ठिकाणी लोथल नावाचं बंदर सापडलेलं आहे तर या बंदरातून सुद्धा म्हणजे आपल्याला असं नक्कीच म्हणता येईल की आजपासून साधारणतः 4000 वर्षापूर्वी सुद्धा भारताचा पश्चिम जगताशी व्यापार होता अशा प्रकारचे पुरावे आपल्यासमोर उपलब्ध आहे. आणि मग आपण चीनचा उल्लेख केला, रेशमाचा उल्लेख आपण केला, तर
रेशमाचे पुरावे जे आहेत सिल्कचे जे काही पुरावे आहेत ते आपल्याला इसवी सन पूर्व 3500 मध्ये सापडतात चीनमध्ये. म्हणजे एकीकडे भारतामध्ये सिंधू संस्कृती उदयाला येते आहे त्याच काळामध्ये चीनमध्ये रेशमाचा वापर सुरू झालेला आहे अशा प्रकारचे पुरावे उपलब्ध आहेत. याचा अर्थ चीन या अर्थाने रेशमाच्या बाबतीमध्ये बराच आपल्याला त्या काळात तिथे ती सुरुवात झालेली दिसून येते. हा एक शेखर पाटील सरांनी प्रश्न विचारला की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर आदिलशाहीवर काय परिणाम झाला. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा जो काही त्याला ठार केलं 10 नोव्हेंबर 1659 तर हे वर्ष खर तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचं वर्ष म्हणून मानलं जातं. कारण कदाचित त्या दिवशी जर शिवाजी महाराज मारले गेले असते तर महाराष्ट्राची निर्मितीच कदाचित होऊ शकली नसती. या अर्थाने ती घटना महत्वाची आहे. मराठी सत्तेच्या स्थापनेसाठी ती घटना महत्वाची आहे. त्याचबरोबर ही घटना आदिलशाहीसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण आदिलशाहीला एक जोरदार अशा प्रकारचा धक्का या घटनेमुळे मिळालेला आहे. कारण अफजलखानासारखा एक मोठा उमराव शिवाजी महाराजांनी ठार केलेला आहे. अगदी शितापीने ठार केलेला आहे. त्यांचं बुद्धिचातुर्य ते आपल्याला इथे सगळं दिसून येतं. त्या अर्थाने एक मोठा परिणाम आदिलशाही दरबार हातबल झालेला आहे. आणि याचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी पुढच्या महिन्याभरातच पन्हाळा असेल कोल्हापूर वगैरे भाग जो असेल सांगली वगैरे त्या भागावर सुद्धा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पन्हाळा जो आहे याला तर कोकण भागातली किल्लीच असं म्हटलं जातं. म्हणजे एक मोठा प्रदेश शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलेला आहे. म्हणजे आपण ज्याचा उल्लेख करतो आहोत की आदिलशाहीचा व्यापार हा साधारणतः 1656 पर्यंत चांगला होता. तो 60 पर्यंत थोडाफार बराच होता. पण शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा बंदोबस्त केल्यानंतर जवळपास पश्चिम किनारपट्टी बऱ्यापैकी त्यांच्या ताब्यामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे राजकीय आणि व्यापारी अनुषंगाने अतिशय वाईट परिणाम आपल्याला त्यांच्यावरती झाला असं नक्कीच म्हणते. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. साधारणतः 1.25 तास हे व्याख्यान आपलं सुरू आहे. यामध्ये आपण सर्वांनी चांगले प्रश्न विचारून मला पुन्हा त्या विषयावरती राहिलेला काही भाग असेल तर तो व्यक्त करण्याची संधी दिली. कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये बोलण्याच्या ओघामध्ये काही गोष्टी खरं तर माझ्याकडनंही सांगायच्या राहिलेल्या होत्या. परंतु अतिशय मिसिंग अशा प्रकारचा पार्ट जो आहे त्यावरच आपण सर्वांनी प्रश्न विचारले. त्यामुळे हे व्याख्यान जे आहे ते एका अर्थाने बऱ्याच प्रमाणात परिपूर्ण झालं असं म्हणता येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. या अर्थाने आपण सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आणि संयोजकांनी सिंधुजन अकादमीच्या डॉक्टर सुजित शिंदे असतील, साई प्रसाद भांडसर असतील, आपण सर्वांनी मला जे हे व्याख्यान देण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करून हे व्याख्यान थांबवतो. धन्यवाद.